काल आणि आज संपन्न होत असलेले 10वी पुनर्रचित अभ्यासक्रमाचे आपल्या या चर्चासत्रामध्ये आजच्या दिवसाचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडं जो बायोलॉजी विभाग आहे त्या बायोलॉजी विभागाच्या जे कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टचा माहिती देण्यासाठी आपल्याला संदीप चोरड्या सर आपल्या इथं उपस्थित राहिलेले आहेत. सरांचा परिचय द्यायचं म्हटलं तर मी काल मला सरांनी पाठवून दिला होता, आत्ताही मी विचारला की सर तुमचा परिचय थोडक्यात द्या, तर सरांनी थोडक्यातच परिचय दिला आहे. असो चोरड्या सरांचं MSc बीएड आणि सेट झालेलं आहे TC कॉलेज बारामती येथे गेले 20 वर्ष. मग ते ज्युनियर असेल, UG असेल किंवा PG असेल, तिन्ही डिपार्टमेंटला सरांनी खूप छानपैकी शिकवलेले आणि त्याचं खरं उदाहरण म्हणजे मीच समोर आहे. मी सरांचा विद्यार्थी आहे आणि त्याच्यामुळं की आणि मुद्दा मी काल सरांना बोलताना बोललो की सर आत्ता आम्ही एवढं जर करतो आहे तुमच्यासमोर पण येऊ द्या, म्हणजे जिथं कुठं काय आम्हाला कमी पडेल तिथं तुमच्याकडून पण मार्गदर्शन मिळेल. सांगायला फक्त नुसतं बोलण्यातून सांगण्यापेक्षा सरांच्या कृतीतूनच आपल्याला खूप वेळा आता जाणवल. आणि सरांनी आता जसं एकड सरांनी आव्हान केल्याप्रमाणे की आपल्याला जे संबोध मला खूप वेळा मला स्वतःला जाणवतं की कुठलंही कार्यशाळा असेल किंवा आणखी कुठंही काल लागवण सरांचं असेल किंवा आणखी दुसरं केमिस्ट्रीचे कुठलेही असतील तर ते लोक प्रॅक्टिकली करून दाखवतात पण बऱ्याच वेळा बायोलॉजीला बदनाम करतात. मला खूप वेळा खटकतं ते की करून दाखवतात नाही, ठीक आहे ना, लाईफ सायन्स हे करून दाखवतात नाही पण बऱ्याच ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आहेत की ज्या आपल्याला प्रत्यक्षपणे समोर ठेवता येतात. काही ठेवता येतात त्या आपण खरंच हे करूया आणि ज्या कुठल्या कुठल्या आहेत, जर आपल्याला काही शंका असतील किंवा आपण शिकवताना काही जाणवलं असेल तर अवश्य सरांना विचारा की जेणेकरून आत्ता इथंच लगेच कव्हर होतील. आल्या इथं मला सांगायला खरा अभिमान वाटतो आहे की सरांनी आल्या इथं सगळ्यात पहिली व्यक्ती कोण असेल तर चोरडिया सर होती आणि दुसरा मी होतो. चोरडिया सरांनी खाली बॅग वगैरे ठेवली, मी इथं ठेवली आणि तिसरे ओंकार सर आले आणि आम्हाला आत घेतलं. सांगायचा उद्देश हाच आहे की बरोबर वेळेचं नियोजन. आणि आल्या मला एकच प्रश्न केला की आपल्याला आणखी वेळ मिळेल का, म्हणजे जेणेकरून जास्तीचं आपल्याला शेअर करता येईल. तर मी सरांना विनंती करतो की सरांनी आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं आणि आपल्याला पण आवाहन करतो की जर काही शंका असतील तर अवश्य सरांना विचारू. मी पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष माननीय श्री एकड सर यांना अशी विनंती करतो की सरांचं पुस्तक देऊन स्वागत करावं. धन्यवाद. मी एक साधारणपणे 3-4 चॅप्टर्सवरती बोलेल. पैकी अनुवंशिकता आणि उत्क्रांती असेल, त्यामध्ये जीवन प्रक्रिया भाग 1 भाग 2 प्राण्यांचे वर्गीकरण, त्यानंतर जैवतंत्रज्ञान आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या चॅप्टर्सवरती काही डाऊट्स असतील ते तुम्ही केव्हाही विचारले तरी चालतील, काही हरकत नाही. आणि तुमचा फीडबॅक जो असेल तो तुम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे गुगल त्या फॉर्मवरती भराच, परंतु मला अगदी प्रत्यक्ष माझं काही तुम्हाला खटकलं किंवा काही कमतरता भासली तर मला अगदी तोंडावर सांगितलं तरी स्वागत असेल, कारण मी विद्यार्थीच आहे. आता हा जो पहिला धडा आहे अनुवंशिकता आणि उत्क्रांती, गेल्या वर्षीच्या म्हणजे 9वीच्या पुस्तकामध्ये या संकल्पनेवर आधारितही एक धडा होता आणि त्यामध्ये आपण मेंडेलचे अनुवंशिकतेविषयीचे नियम त्यामध्ये समाविष्ट केलेले होते. त्याच चॅप्टरचा त्याच धड्याचा पुढचा भाग म्हणून आपण यामध्ये काही भाग घेतलेला आहे, कारण अनुवंशिकता म्हटलं की DNA आलं, DNA शिवाय अनुवंशिकता नाही. आणि मग ती DNA साठवलेली माहिती नेमकी कशी पुढे जाते, त्या पेशीमध्ये नेमकं काय होतं त्या माहितीचं, हे सगळं त्या अनुवंशिकतेच्या संदर्भात या धड्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही कन्सेप्ट किंवा ही संकल्पना 10वीमध्ये इंट्रोड्यूस करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे आत्तापर्यंत आमचा अनुभव असा होता की
ही कन्सेप्ट 12वीमध्ये एकदम मुलांनी अभ्यासायला घेतली की त्यांना ते थोडंसं जड जायचं, आणि मग याचा परिणाम योगायोगानं आज जी नीटची एक्झाम होती आहे त्या नीटच्या एक्झाममध्ये आपली मुलं जास्त तग धरू शकत नव्हती, म्हणून मग त्यांना थोडंसं सुरुवातीपासूनच थोडंसं सुरुवातीच्या इयत्तांपासूनच त्यांना जर हे जे काही बायोलॉजीमधली थोड्याफार ज्या काही अवघड कन्सेप्ट आहेत त्या अगदी सुरुवातीपासून जर द्यायचा प्रयत्न केला तर पुढच्या त्यांच्या भविष्यातल्या शिक्षणामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल, त्यांना ते सोपं जाईल, म्हणून याची एक सुरुवातीच्या स्वरूपात ती ओळख 10वीमध्ये करून द्यावी या उद्देशानं ही कन्सेप्ट या 10वीच्या पुस्तकामध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे. DNA किंवा बायोलॉजीमध्ये एक सेंट्रल कन्सेप्ट आहे, सेंट्रल डोग्मा ऑफ बायोलॉजी. यामध्ये जैविक माहितीचं प्रसारण नेमकं कसं होतं हे सांगितलं जातं. प्रत्येक सजीवाविषयीची माहिती ही DNAच्या रेणूमध्ये साठवलेली असते आणि मग ती माहिती त्या DNAच्या रेणूकडून RNAच्या रेणूकडे प्रतिलेखित केली जाते आणि मग त्या RNAच्या रेणूमध्ये असलेली माहिती प्रोटीन्सच्या स्वरूपात प्रथिनांच्या स्वरूपात ट्रान्सलेट केली जाते, भाषांतरित केली जाते. मग आता एक उदाहरण देईल मी तुम्हाला, जसं की आता आपला स्किन कलर, बॉडी कलर, मग कोणी गहुवर्णीय असेल, कोणी निम गोरं असेल, कोणी गोरं असेल, कोणी काळं असेल, या सगळ्यासाठी एकच प्रथिन जबाबदार आहे, ते प्रथिन म्हणजे आपल्या त्वचेमध्ये मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य असतं, मेलॅनिन नावाचं पिगमेंट असतं. ते प्रथिन, कोणतंही प्रथिन म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अमिनो आम्लांपासून तयार झालेलं असतं. मग ते अमिनो आम्ल नेमकी कोणती, त्या प्रथिनामध्ये त्या अमिनो आम्लांचा नेमका क्रम काय आहे यावरती त्या ते प्रथिन ठरतं किंवा त्या प्रथिनाची क्वालिटी ठरते. तर वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्किनमध्ये असलेलं मेलॅनिन पिगमेंट त्याची क्वालिटी वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळी आहे, म्हणून मग आपलं स्किन कलर वेगवेगळं आहे. तर ही मेलॅनिनची क्वालिटी म्हणजेच त्यामध्ये नेमके अमिनो ॲसिड्स कोणते ठेवायचे, त्याचा क्रम काय ठेवायचा, याची माहिती कुठे असते, DNAच्या रेणूमध्ये असते. त्या DNAच्या रेणूमध्ये जे न्यूक्लिओटाईड्स असतात ते न्यूक्लिओटाईड्सचे 3-3चा एक गट, त्याला आपण ट्रिपलेट कोडॉन म्हणतो, ती संकल्पना आपण या पुस्तकात दिलेली आहे. त्या ट्रिपलेट कोडॉनचा नेमका सिक्वेन्स काय आहे याच्यावरती, एक ट्रिपलेट कोडॉनचा अर्थ होतो प्रथिनांच्या बाबत एक अमिनो ॲसिड, एका ट्रिपलेट कोडॉनचा अर्थ काय होतो, एक अमिनो ॲसिड. तर त्या DNAच्या धाग्यामध्ये न्यूक्लिओटाईड्सचं किंवा पर्यायानं ट्रिपलेट कोडॉनचा नेमका क्रम काय आहे याच्यावरती ते प्रथिन कसं असेल हे ठरतं. मुद्दा येतोय का लक्षात? जर समजत नसेल किंवा काही, मला चालू असताना, लेक्चर चालू असताना जरी मला थांबवून विचारलं तरी काही हरकत नाही, मी परत एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल. त्या संदर्भात, या कन्सेप्ट्स एक्सप्लेन करण्याच्या संदर्भात काही व्हिडिओ क्लिप्स आहेत, त्या पाहूनही तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. फक्त सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला ही कन्सेप्ट आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या गळी उतरवायची आहे. तर सेंट्रल डोग्मामध्ये या 3 स्टेप्स येतात, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. ट्रान्सक्रिप्शनला आपण मराठीमध्ये प्रतिलेखन म्हणूयात किंवा म्हणतो, आणि या प्रतिलेखनाच्या प्रक्रियेमध्ये नेमकं काय होतं ते तिथे मी डिस्प्ले केलं आहे आणि मगाशी सांगितलेलंही आहे की DNAच्या रेणूमध्ये असलेली माहिती RNAच्या रेणूमध्ये प्रतिलेखित करण्याच्या किंवा ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन असं म्हणतात. तर हे प्रतिलेखन नेमकं कसं होतं हे मी एका व्हिडिओ क्लिपच्या मदतीनं तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो.
पेशी दाखवलेली आहे. पेशीचं केंद्रक, केंद्रकामध्ये हे डीएनएचे रेणू, हा रेणू एक, अनेक वेगवेगळे रेणू आहेत. आता एक महत्त्वाचा मुद्दा, ही जी काही क्लिप आहे, ही क्लिप पदवी आणि पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये मुलं तुम्हाला विचारू शकतील टीबीपी काय आहे, हे ते आत्ता सांगितलं तर कदाचित समजणार नाही असं समजावून सांगून त्यांना फक्त आपल्याला जे काही त्यांना त्या वयात समजावून सांगायचं आहे एवढ्यावरतीच आपण या क्लिपवरती कॉन्सन्ट्रेट करूयात. जर टीबीपीचा म्हणजे जर कुणाला एखाद्या विद्यार्थ्याला माहितीच द्यायची असेल तर त्याचं त्या टीबीपीचा फुलफॉर्म आहे टाटा बाइंडिंग प्रोटीन. टीबीपीचा फुलफॉर्म काय आहे? टाटा बाइंडिंग प्रोटीन. डीएनएच्या रेणूमध्ये काही विशिष्ट ठिकाणी जे न्यूक्लिओटाईड्स असतात ते विशिष्ट प्रकारचे न्यूक्लिओटाईड्स असतात, ते म्हणजे टी ए न्यूक्लिओटाईड्स, आणि म्हणून त्याला टी ए रिपीट होतं अनेक वेळा, म्हणून त्याला टाटा म्हटलं. आणि मग अशा ठिकाणी हे प्रथिन, टीबीपी नावाचं प्रथिन तिथे त्या डीएनएच्या रेणूला चिकटतं, म्हणून त्याला टीबीपी नाव दिलं आहे, टाटा बाइंडिंग प्रोटीन. खरं तर 10वीच्या विद्यार्थ्यांना हे सांगायची गरज नाही, पण उत्कंठा म्हणून एखाद्याने विचारलं तर त्याला हे सांगता तुम्हाला सांगता यावं म्हणून मी हे सांगितलं. आता हे जे आलं आहे हे एक प्रथिन आहे, आणि हे दोन वेगवेगळे प्रथिन एकत्र इथे येऊन हे प्रतिलेखनाची प्रक्रिया सुरू करतील. पहा, डीएनएचा जो स्पायरली कॉइल्ड मॉलिक्यूल असतो तो थोडासा अनवाइंड झालेला दाखवलेला, आणि मग त्या अनवाइंड भागामध्ये ते डीएनएच्या रेणूचे दोन्हीही धागे एकमेकांपासून वेगळे झालेले दाखवलेले आहेत, आणि मग त्या वेगवेगळ्या वेगळ्या झालेल्या धाग्यांपैकी एका धाग्याचा वापर करून इथे हा आरएनएचा मॉलिक्यूल तयार केला जातो आहे, आरएनएचा रेणू तयार केला जातो आहे. म्हणजेच डीएनएच्या धाग्यामध्ये असलेली माहिती आरएनएच्या धाग्यामध्ये प्रतिलेखित केली जाते. हा इथे आरएनएचा धागा तयार झालाय. हे सगळं मटेरियल मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देईल, तुम्हाला याचा वर्गामध्ये वापर मी, आणि हे सगळे व्हिडिओज मी यूट्यूबवरनं डाउनलोड केलेले आहेत. यातलं कोणताही व्हिडिओ मी स्वतः तयार केलेला नाही, ज्यांनी कोणी ते तयार केलेत याचं क्रेडिट सगळं त्यांना आहे, त्यांचे आभार. सगळ्यात पहिल्यांदा मी जे काही आज व्हिडिओ दाखवणार आहे यातला एकही व्हिडिओ, फक्त एक पॉवर पॉईंट प्रेझेंट याच कन्सेप्टसाठी मी तयार केलेला आहे, ते मात्र ते तुम्हाला दाखवेल मी, आणि ते खूप उपयोगी आहे मुलांना समजण्यासाठी, भाषांतरणाच्या प्रक्रियेसाठी आणि स्थानांतरणाच्या प्रक्रियेसाठीचं. हा इथे डीएनएचा धागा उलगडला आणि हा एमआरएनएचा धागा तयार झाला. एवढं जरी या व्हिडिओ क्लिपमध्ये असलेला एवढा जरी भाग दाखवला तरी काही मुलांना ते समजण्याची पॉसिबिलिटी आहे. फक्त एक आहे, कन्सेप्ट खूप नवीन आहे, थोडीशी अवघड आहे शिकवायलाही आणि समजायलाही, त्यामुळं या कन्सेप्टवरती कष्ट घ्यावेच लागणार आहेत मुलांना, परत 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 रिपीट करून. आणि सरांनी मात्र जे काही तयार केलं आहे ह्या अशा पद्धतीनं जर तुम्ही आपल्याला शक्य असेल तसं तयार केलं तर हे खूप छान पद्धतीनं तुम्हाला दाखवता येईल. या सोनवलकर सरांचं खरंच अभिनंदन करतो, त्यांनी खूप प्रयत्नपूर्वक ते तयार केलेलं आहे. तुम्ही सर्वांनी ते झाल्यानंतर पहा ते मटेरियल. हा एक मुद्दा खरं तर म्हणजे प्रतिलेखन सांगण्याच्या अगोदर जर आपण, मला वाटतं गेल्या वर्षी 9वीच्या पुस्तकामध्ये डीएनएचा रेणू नेमका कसा असतो
हे मुलांना जर कन्सेप्ट क्लिअर झाली तर प्रतिलेखन नेमकं कसं होतं हे त्यांना पटकन समजेल, बऱ्यापैकी लवकर समजेल. फक्त डी एन एचा रेणू कसा असतो हे मुलांना समजणं अत्यंत आवश्यक आहे. आणि डी एन एच्या रेणूसाठी यूट्यूबवरती खूप छान छान व्हिडिओ क्लिप्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपणही मॉडेल्स तयार करू शकतो. जर म्हणजे कुठल्या शाळा जर बी एस सीच्या कॉलेजला अटॅच असतील तर तिथे डी एन एचा रेणूचं मॉडेल तयार करण्यासाठी बी एस सी टी वाय बी एस सी झुलॉजीला डी एन एचा मॉडेल तयार करण्यासाठी काही शीट्स असतात, रेडीमेड शीट्स मिळतात. ते शीट्स, त्या शीट्सवरती माहिती असते ते कसं कट करायचं आणि ते कट करून एकमेकांना चिटकवायचं आणि एका स्पोकमध्ये ते इन्सर्ट करायचं. डी एन एचा मॉलिक्यूल अगदी डिट्टो जसाच्या तसा तयार होतो. मी जर शक्य झालं तर सोनवलकर सरांकडे किंवा मलगुंडे सरांकडे ते मी उपलब्ध करून देईल. तुमच्या पुढच्या गेट टुगेदरमध्ये ते तुम्हाला ते दाखवू शकतील. तर हे ॲनिमेशन डी एन एच्या सॉरी डी एन एच्या मॉलिक्यूलसाठी आहे. या मॉलिक्यूलमध्ये जो पांढरा भाग दाखवलेला आहे तो पांढरा भाग म्हणजे शुगर फॉस्फेट बॅकबोन. आणि त्या दोन पांढऱ्या भागांच्यामध्ये हे जे रंगीबेरंगी दाखवलेलं आहे ते म्हणजे बेस पेअर्स. ते काय आहेत? बेस पेअर्स. आता हाच धागा ते मधलं जे शिडीसारखं मॉडेल आहे सोनवलकर सरांनी तयार केलेलं, अगदी तशाच पद्धतीनं इथे तो डी एन एचा धागा उलगडताना उलगडलेला दाखवलेला आहे. म्हणजे पुन्हा तो मगाचा पांढरा भाग त्या स्पायरली कॉईल स्ट्रक्चरचा तो म्हणजे हा शुगर फॉस्फेट बॅकबोन आणि हा मधला रंगीबेरंगी भाग म्हणजे न्यूक्लिओटाईडच्या बेस पेअर्स, सॉरी बेस पेअर्स, नायट्रोजिनस बेस पेअर्स. मला वाटतं आपण गेल्या वर्षी नववीमध्ये न्यूक्लिओटाईड ही कन्सेप्ट काय आहे हे शिकवलं आहे, बरोबर. मी प्रश्न विचारू शकतो का? कुणी सांगेल का मला प्लीज न्यूक्लिओटाईड एक कसा तयार होतो? एक न्यूक्लिओटाईड नेमका कसा तयार होतो सांगता येईल का प्लीज? म्हणजे मी खरं तर प्रश्न विचारणं इथे चुकीचं आहे, पण येस, एक पेंटो शुगर, एक नायट्रोजिनस बेस आणि एक फॉस्फेटचा रेणू, असे तिन्ही मिळून एक न्यूक्लिओटाईड तयार होतं. आणि मग अशा अनेक न्यूक्लिओटाईड्सचे शुगरचे मॉलिक्यूल एकमेकांना फॉस्फेट बॉन्डनं जोडल्या जातात आणि मग एक चेन तयार होते. अशी दुसरी चेन, एक चेन आणि दुसरी चेन, या दोन्ही चेन एकमेकांना एकमेकांच्या नायट्रोजिनस बेस पेअर्सच्या मदतीनं जोडल्या जातात आणि मग डी एन एचा डबल स्ट्रँड, डबल धागा तयार होतो. पहा, मी परत एकदा सांगतो, एका न्यूक्लिओटाईडमध्ये एक पेंटोज शुगर मॉलिक्यूल असतो. पेंटोज शुगर मॉलिक्यूल म्हणजे असा शर्करेचा रेणू की ज्याच्यामध्ये कार्बनचे पाच ॲटम असतात, पाच अणू असतात, म्हणून त्याला पेंटोज म्हटलं. पेंटोज शुगरला एक फॉस्फेटचा रेणू जोडलेला असतो आणि एक नायट्रोजिनस बेस जोडलेला असतो. मग असे अनेक न्यूक्लिओटाईड एकमेकांना फॉस्फेटच्या रेणूनं जोडले, फॉस्फेट बॉन्डनं जोडले, तर एक धागा तयार होतो. मग त्या धाग्यामध्ये समजा हे शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट असं एकमेकांना जोडलेलं असेल आणि मग या बाजूला, एका बाजूला प्रत्येक न्यूक्लिओटाईडचं नायट्रोजिनस बेस असेल. काय असेल? नायट्रोजिनस बेस. आणि मग असाच इकडनं एक दुसरा धागा, शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट आणि त्याचे नायट्रोजिनस बेस, ह्या दोन्ही धाग्यांचे नायट्रोजिनस बेस एकमेकांना जोडून मग एक डी एन एचा डबल स्ट्रँड तयार होतो. ही कन्सेप्ट मुलांच्या गळी उतरवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, तरच हे सगळं पुढचं प्रतिलेखन काय आहे वगैरे वगैरे तरच हे समजेल. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला डी एन एचा धागा कसा असतो याच्यावरती कष्ट घेणं खूप गरजेचं आहे. हा पुन्हा वाइंड केलेला दाखवलेला आहे स्पायरल कॉईल. हे मग
इथे नायट्रोजनस बेस एकमेकांना कसे जोडले जातात हे दाखवलेलं आहे. ॲडेनाईन थायमिन बरोबर आणि सायटोसिन ग्वॅनिन बरोबरच जोडला जातो. ठीक आहे, तर प्रतिलेखन किंवा ही जी कन्सेप्ट आहे ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन ही कन्सेप्ट शिकवण्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करेल, तुम्ही नववीमध्ये जरी डी एन एच्या रेणूचं स्ट्रक्चर झालेलं असेल तरी दहावीमध्ये त्याचं थोडंसं रिव्हिजन घेतलंच पाहिजे. यानंतर भाषांतरण, भाषांतरणामध्ये आर एन एच्या रेणूमध्ये जी आलेली माहिती असते डी एन एच्या रेणूकडून त्या माहितीच्या आधारे अमिनो आम्लाचे रेणू एकमेकांना जोडले जातात आणि प्रथिन तयार केलं जातं. या प्रक्रियेला ट्रान्सलेशन म्हणतात, भाषांतरण म्हणतात, उर्फ प्रोटीन सिंथेसिस म्हणतात. आणि या प्रथिन तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये नेमकं कोण काय काय काम करतं याची ही पार्श्वभूमी आपण थोडक्यात विद्यार्थ्यांना सांगणं अपेक्षित आहे. यामध्ये आपण मला वाटतं सेलचं स्ट्रक्चर शिकवताना पेशीमध्ये रायबोझोम्स असतात हे आपण सांगतो, बरोबर. तर रायबोझोम्स म्हणजे प्रथिन तयार करण्याचा कारखाना आहे आणि हा हे प्रथिन तयार करण्यासाठीचा कच्चा माल म्हणजे अमिनो आम्ल. आणि मग ते नेमकं कसं तयार करायचं याची माहिती कशामध्ये असते, तर एम आर एन एच्या मॉलिक्युलमध्ये असते. एम आर एन एचा मॉलिक्युल केंद्रकामध्ये तयार होतो प्रतिलेखनाच्या प्रक्रियेनं. तो केंद्रकावरणावरती जी छिद्र असतात त्या छिद्रांमधनं केंद्रकातनं बाहेर येतो पेशीद्रव्यामध्ये. पेशीद्रव्यामध्ये आल्या त्या एम आर एन एच्या मॉलिक्युल भोवती रायबोझोम्स असेंबल होतात, रायबोझोम्स तयार होतात आणि ते भाषांतरणाचं काम सुरू करतात. आणि या भाषांतरणासाठी म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, रायबोझोम हे प्रथिन तयार करण्याचा कारखाना आहे आणि कच्चा माल काय आहे, अमिनो आम्ल. कच्चा माल वेगळ्या ठिकाणी आहे, तो या कारखान्यापर्यंत आणून देण्याचं काम टी आर एन एचे रेणू करतात. कोण करतं? टी आर एन एचे रेणू. टी आर एन ए ट्रान्सफर आर एन ए. कारखान्यापर्यंत कच्चा माल आणण्याचं काम हे ट्रक करत असतात. थोडक्यात मुलांना जर आपण सोप्या टी म्हणजे तसं टी फॉर ट्रक पण होतं आणि टी फॉर ट्रान्सफर पण होतं, हे पटकन लक्षात राहील की बाबा कच्चा माल आणून देण्याचं काम करता येते. हा एम आर एन एचा मॉलिक्युल आहे. हे दोन ब्ल्यू कलरचे जे सबयुनिट्स आहेत ते रायबोझोमचे आहेत आणि त्या रायबोझोममध्ये हा मॉलिक्युल जो आहे हा टी आर एन एचा आहे आणि या टी आर एन एनं हे एक अमिनो आम्ल आणलेलं आहे. हे एक अमिनो आम्ल सॉरी हे एक टी आर एन ए. आता इथे एक दुसरं टी आर एन ए येईल. हे जे ए यू जी आहे हे एम आर एन एच्या रेणूवरती असलेलं पहिलं ट्रिपलेट कोडॉन. यू कॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये कंपल्सरी प्रत्येक कोणताही एम आर एन ए मॉलिक्युल असू द्या त्याचा पहिला ट्रिपलेट कोडॉन हा कंपल्सरी कोणता असतो, ए यू जी, बरोबर. आणि मग
हा जो टी आर एन ए आलेला आहे त्या टी आर एन एवरती हा अँटीकोडॉन असतो. हा कोणता आहे? यू ए सी. म्हणजे हे मुलांना आपल्याला सांगता येईल की आपण डी एन एचा मॉलिक्यूल शिकवताना ए हा जी बरोबर पेअर होतो, ए हा सॉरी ए हा टी बरोबर पेअर होतो आणि सी हा जी बरोबर पेअर होतो असं सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आता आर एन एच्या बाबत थोडंसं वेगळं आहे. आर एन एच्या रेणूमध्ये थायामिन ऐवजी म्हणजे टी ऐवजी कायम युरॅसिल असतं, यू असतं. आणि मग ते डी एन एच्या मध्ये जर ए असेल म्हणजे ॲडेनाईन असेल तर आर एन एच्या बाबत त्याच्या समोर काय येईल? युरॅसिल येईल. आणि मग त्या कन्सेप्टनुसार इथे ए समोर यू, ए समोर यू आणि जी समोर सी असं आलेलं आहे. आणि मग यू ए सी हे अँटीकोडॉन असलेलं टी आर एन ए हे फक्त एकाच प्रकारच्या अमिनो ॲसिडचं ट्रान्सपोर्टेशन करतं आणि ते अमिनो ॲसिड म्हणजे मिथिओनिन. लक्षात, अमिनो आम्ल 20 प्रकारचे असतात हेही आपण शिकवलेलं आहे. बरोबर. आणि मग 20 प्रकारच्या अमिनो ॲसिडसाठी 20 वेगवेगळ्या प्रकारचे टी आर एन ए असतात. एका प्रकारचं टी आर एन ए हे एका विशिष्ट प्रकारचंच अमिनो आम्ल ट्रान्सपोर्ट करतं. असं का? तर त्याचं कारण इथे आहे, त्याचा जो अँटीकोडॉन असतो तो अँटीकोडॉन हा या एम आर एन एवरती जो ट्रिपलेट कोडॉन असतो त्याला कॉम्प्लिमेंटरी असतो, त्याला पूरक असतो. आणि त्या टी आर त्या विशिष्ट प्रकारच्या टी आर एन एची रिॲक्शन विशिष्ट प्रकारच्या अमिनो आम्लाबरोबरच होते, दुसऱ्या प्रकारच्या अमिनो आम्लाबरोबर होत नाही. म्हणजेच उदाहरणार्थ यू ए सी हा अँटीकोडॉन असलेला टी आर एन ए त्या पेशीद्रव्यामध्ये जरी 20 वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो आम्ल असतील तरी तो कुणाबरोबर रिॲक्ट होईल? फक्त मिथिओनिन बरोबरच रिॲक्ट होईल, दुसऱ्या कोणत्याही अमिनो आम्लाबरोबर तो रिॲक्ट होणार नाही. आणि मग अशा पद्धतीनं हे आता दुसरं टी आर एन ए या रायबोझोमच्या या खाचेमध्ये येऊन फिट होतं. आता तेच का तिथे फिट झालं? तर दुसरा ट्रिपलेट कोडॉन एम आर एन एचा कोणता आहे? सी सी सी. आणि सी बरोबर कोण पेअर होतं? जी. सायटोसिन बरोबर हे गुआनिनच पेअर होतं. आता इथे समजा ए ए ए असं ट्रिप अँटीकोडॉन असलेलं टी आर एन ए जर आलं त्याचं अमिनो ॲसिड घेऊन तर ते फिट होऊ शकणार नाही. त्यामुळं चुकीचं प्रथिन सॉरी चुकीचं अमिनो आम्ल तिथे जोडण्याची शक्यता खूप कमी. आलं लक्षात? आणि मग हे जी 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 सी अँटीकोडॉन असलेलं टी आर एन ए हे कोणतं अमिनो ॲसिड घेऊन येईल? प्रोलिन नावाचं अमिनो ॲसिड घेऊन येईल. हे दुसरं कोणतंही अमिनो ॲसिड घेऊन येणार नाही. मग आता इथे पहिलं अमिनो आम्ल म्हणजे मिथिओनिन हे दुसऱ्या अमिनो आम्लाला म्हणजेच प्रोलिनला जोडलं गेलं. आणि आता पहा, इथपर्यंत जी प्रक्रिया झाली याला स्थानांतरण म्हणतात. याला काय म्हणतात? स्थानांतरण. की ज्यामध्ये तो रायबोझोम त्या एम आर एन ए मॉलिक्युलवरती एका ट्रिपलेट कोडॉनच्या अंतरानं पुढे सरकतो. पुढे सरकतो म्हणजे कोणत्या दिशेनं? एम आर एन ए किंवा टी सॉरी आर एन ए मॉलिक्युल असो किंवा डी एन ए मॉलिक्युल असो, धागा आहे. आणि कोणताही धागा म्हटलं की दोन टोकं असतात. आणि मग आपण या धाग्यांच्या दोन टोकांना दोन नावं दिलीत. एका टोकाला नाव दिलंय 5' टोक आणि दुसऱ्या टोकाला नाव दिलंय 3' टोक. डी एन ए मॉलिक्युल असो किंवा आर एन ए मॉलिक्युल असो, त्याच्या दोन टोकांना दोन नावं दिलीत. पैकी एका टोकाला काय नाव दिलंय? 5' 5' टोक आणि दुसऱ्या टोकाला नाव दिलंय 3' टोक. तर रायबोझोम त्या एम आर एन एच्या मॉलिक्युलवरती कायम 5' टोकाकडनं 3' टोकाकडेच स्थानांतरित होतो. दुसऱ्या म्हणजेच विरुद्ध दिशेने कधीही स्थानांतरित होत नाही.
आता इथे mRNA वरती हा न्यूक्लियोटाइड आहे UAC, त्यामुळं तिथे कोणतं अँटीकोडॉन असलेलं tRNA फिट होणार, फक्त AUG. आता AUG पहा, इथे जाणून बुजून त्यांनी AUG अँटीकोडॉन ठेवलेलं आहे. अँटीकोडॉन वेगळं आणि कोडॉन वेगळं. इथे मी जो ॲरोनं दाखवतोय हे मी काय दाखवतोय, कोडॉन दाखवतोय. आणि त्या कोडॉनचा अर्थ काय होतो, म्हणजे त्या कोडॉनचा अर्थ होतो मिथिओनिन. त्या कोडॉनचा अर्थ काय होतो, मिथिओनिन. इथे मात्र हे अँटीकोडॉन आहे. हे काय आहे, अँटीकोडॉन आहे. आणि त्याचा कोडॉन आहे UAC. UAC चा अर्थ होतो टायरोसिन नावाचं अमिनो आम्ल. त्यामुळं इथे हेच बरोबर फिट होणार. आता पुन्हा हे प्रोलिन या टायरोसिनला जोडलं जाईल. स्थानांतरण झालं. आता पुढचा ट्रिपलेट कोडॉन कोणता आला, GAU. आणि मग त्याला आता तुमच्या लक्षात, आता आपण जजमेंट करू शकतो, GAU कोडॉन असेल तर अँटीकोडॉन कोणता असेल हे आपण आता बरोबर जज करू शकतो. अशा पद्धतीनं आता ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या दोन्हीही प्रक्रिया सायमल्टेनियसली चालतात, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला एक्सप्लेन करताना पहिल्यांदा ट्रान्सक्रिप्शन म्हणजे प्रतिलेखन एक्सप्लेन करावं लागतं, मग ट्रान्सलेशन एक्सप्लेन करावं लागतं म्हणजेच भाषांतरण एक्सप्लेन करावं लागतं, आणि मग स्थानांतरण एक्सप्लेन करावं लागतं. पण एक महत्त्वाची गोष्ट, भाषांतरण आणि स्थानांतरण या दोन्हीही प्रक्रिया एकमेकांबरोबरीनंच घडतात. पुन्हा एकदा थोडक्यात रिपीट करतो मी. आणि हा, या क्लिप्सच्या बाबत एक महत्त्वाचं, मी जाणून बुजून याचं नॅरेशन मी थांबवलेलं आहे. म्हणजेच मागे जो त्यांचं नॅरेशन चालू असतं ते इंग्रजीमध्ये आहे सगळं, बरोबर. तर याच्याऐवजी जर आपण हे घरी 3-4 वेळा पाहिलं आणि मग हे नॅरेशन चालू असताना मी जशा पद्धतीने एक्सप्लेन करतो आहे, मध्येच थांबवायचं, मुलांना ती कन्सेप्ट एवढी एक्सप्लेन करायची, मग पुढे परत कंटिन्यू करायचं, अशा पद्धतीनं केलं तर जरी ते इंग्रजीमध्ये नॅरेशन असेल, आपण मुलांना ते ऐकवतच नाही आहे. याच्या मदतीनं सुद्धा आपल्याला ते समजावून सांगायला खूप सोपं जाईल. समजलं असेल तर मी थांबू का ही क्लिप, पुढे गेलं चालेल. ओके, हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये तयार केलं आहे. सेम प्रक्रिया, रायबोजोम mRNAच्या मॉलिक्युलवरती एकेका ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सनं पुढे पुढे सरकतो आहे. हे आपण सुद्धा स्लाइड्स तयार करून त्याला फक्त टायमिंग देऊन हे आपण तयार करू शकतो. हे वेगवेगळे आकार, रंग म्हणजे अमिनो आम्ल. अनेक वेगवेगळ्या कारणांनी अचानक बदलतो. तो क्रम तरी बदलतो किंवा त्या DNAच्या रेणूमध्ये असलेले न्यूक्लिओटाईड्स असतात त्या न्यूक्लिओटाईड्समध्ये अचानक बदल होतो. यालाच आपण उत्परिवर्तन उर्फ इंग्रजीमध्ये म्युटेशन म्हणतो. तर या कन्सेप्टविषयी आपल्याला समाजामध्ये जागृती करता येईल. कोणकोणत्या गोष्टींमुळं म्युटेशन होऊ शकतं, उदाहरणार्थ आज समाजामध्ये असलेली सगळ्यात महत्त्वाची घातक सवय म्हणजे व्यसन. मग तंबाखूचं सेवन असो कोणत्याही स्वरूपातलं, सिगारेट, गुटखा, धूम्रपान,
या गोष्टींमुळं उत्परिवर्तन होण्याची पॉसिबिलिटी वाढते. याच्यामुळं उत्परिवर्तन होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर आपण जे काही जंक फूड खातो, या जंक फूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंगद्रव्य ॲड केलेले असतात, फूड कलर्स ॲड केलेले असतात, त्या फूड कलरमुळं सुद्धा उत्परिवर्तन होऊ शकतं. काही विशिष्ट आजारांसाठी घेतली जाणारी औषधं, अर्थात त्या औषधांवरती तशा प्रकारच्या सूचना लिहिलेल्या असतात, सामान्य माणसाला समजतील अशा नाही, परंतु ते डॉक्टर आणि मग अशी डॉक्टर लोकंही ते समजावून सांगतात. तर या वेगवेगळ्या पद्धतीनं उत्परिवर्तन होण्याची शक्यता असते. आणि मग आपल्याला हा संदेश देता येईल की धूम्रपान करू नये, किंवा कॅन्सर का होतो, तर कॅन्सर लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकाच्या पेशीमध्ये कॅन्सरसाठीचं एक जनूक असतं, त्याला इंग्रजीमध्ये ऑन्कोजीन म्हणतात. आणि हे ऑन्कोजीन नॉर्मली इनॲक्टिव्ह असतं, आणि याला ॲक्टिव्ह करण्यासाठी कारणीभूत असतं म्युटेशन. त्याच्यामध्ये अचानक म्युटेशन होतं आणि ते ॲक्टिव्ह होतं. मग ते कोण करतं? तर हे वेगवेगळ्या प्रकारचे घटक करतात. हे धूम्रपान झालं किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी झाल्या, तर याच्यामुळं उत्परिवर्तन होऊन ते जीन ॲक्टिव्ह होतं आणि आपल्याला कर्करोग होऊ शकतो. तर आपल्याला हा मेसेज एक विद्यार्थ्यांच्या मार्फत समाजामध्ये पोहोचवता येईल. यानंतर मला वाटतं ही एक कन्सेप्ट नव्यानं इंट्रोड्यूस केलेली आहे, उत्क्रांती. सिकल सेल ॲनिमियाच्या बाबत काय होतं? आपल्या तांबड्या रक्तपेशीमध्ये जे हिमोग्लोबिन असतं, ते हिमोग्लोबिन हे एक प्रथिनच आहे, आणि ते प्रथिन तयार करण्यासाठीचं जे जनूक असतं, त्या जनुकामध्ये अचानक उत्परिवर्तन होऊन त्या जनुकामध्ये बदल होतो, पर्यायानं हिमोग्लोबिनच्या रेणूमध्ये बदल होतो, आणि हिमोग्लोबिनच्या रेणूमध्ये बदल झाल्यामुळं त्या तांबड्या रक्तपेशींचा आकार बदलतो, त्यांचा आकार विळ्यासारखा होतो, म्हणून त्याला सिकल सेल ॲनिमिया म्हटलेलं आहे. आणि मग हे अवॉइड करायचं असेल तर नाही, सॉरी, मला ते थॅलॅसेमियाबाबत सांगायचं होतं. थॅलॅसेमिया नावाचाही एक आजार आहे आणि तो मात्र अनुवंशिक आहे. आणि हे अनुवंशिक आजार मला वाटतं आपण गेल्या वर्षी 9वीच्या पुस्तकामध्ये इन्क्लूड केले आहेत. मी तुम्हाला सर्वांना एक आवाहन करेल, अनुवंशिक आजार जर आपल्याला समाजातनं कमी करायचे असतील तर एक सगळ्यात महत्त्वाचा पर्याय कोणता आहे सांगू शकाल कोणी? नात्यांमधील लग्न हे अवॉइड केलं पाहिजे, तरच अनुवंशिक आजार समाजातनं काही वर्षांनंतर कमी व्हायला मदत होईल. जोपर्यंत नात्यांमध्ये लग्न होत आहे तोपर्यंत अनुवंशिक आजार हे तसेच पुढे चालू राहतील. नाही, हे घडले ना, मग याला उत्परिवर्तन कारणीभूत आहे, याला म्युटेशन कारणीभूत आहे. परंतु नॉर्मली त्याचा जर प्रसार थांबवायचा असेल आपल्याला, अर्थात तो प्रसार थांबवायला आता नव्या कन्सेप्ट येऊ घालतायत, जसं जनुकीय उपचार पद्धती, जीन थेरपी, ज्याच्यावरती आपण पुढे बोलणार आहोत, परंतु त्याचा एक नैसर्गिक प्रतिबंध करायचा असेल तर नात्यांमधील विवाह थांबवणं गरजेचं आहे. हे याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळे खूप प्रकार, म्हणजे काही हे काही जनुक हे रिसेसिव्ह फॉर्ममध्ये असतील तरच तो आजार होतो, काही जनुक डॉमिनंट फॉर्ममध्ये असतील तरच आजार होतो, त्यामुळे हे पुढे बरंचसं कॉम्प्लिकेटेड आहे. आणि हे वेगवेगळ्या आजारांचं कॉम्बिनेशन वेगवेगळं आहे, त्यामुळं एकच एक पर्याय की हां, हे उत्क्रांतीविषयी बाह्यरूपिकीय पुराव्यांमध्ये म्हणजे कुत्र्यालाही कान असतात, मांजरालाही कान असतात, आपल्यालाही कान असतात, म्हणजेच थोडक्यात
एकंदरीत बॉडी ऑर्गनायझेशन आपण घेतलं तर सगळ्यांचं सारखं आहे. आणि मग याचाच अर्थ काय, आपणा सर्वांचं ओरिजिन उगम हे एकच कुठेतरी असावं, म्हणजेच उत्क्रांती झाली असं आपल्याला त्याच्या मदतीनं बाह्यरूपिकीय पुराव्यांच्या मदतीनं सांगता येईल. मग त्याच्यानंतर आहे शरीरशास्त्रीय पुरावे. याच्यामध्ये आपण मला वाटतं त्या पुस्तकामध्ये काही आकृती, एक आकृती दिलेली आहे, त्यामध्ये आपण आपले हात, अजून कुणाचे पाय वगैरे असं वेगवेगळी उदाहरणं दिली त्यांची, हां हां, वटवाघळाचं पर वगैरे. तर त्यांची बाहेरची जर रचना पाहिली तर ती पूर्णपणे वेगळी आहे. प्रत्येक अवयवाचं काम वेगवेगळ्या प्राण्यामध्ये वेगळं आहे, पण अंतर्गत रचना पाहिली तर ती सारखीच आहे. आपल्या हातामध्ये जी हाडं असतात तीच हाडं वटवाघळाच्या परामध्ये असतात. म्हणजेच काय, वटवाघळ आणि आपण हे दोघांचंही ओरिजिन एकच आहे हे या पुराव्याच्या मदतीनं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर अवशेषांगे, वेस्टिजियल ऑर्गन्स. आत्ता सध्या मुलांना सांगता येईल मला वाटतं, अक्कलदाड ही साधारणपणे 10वी 12वीच्या त्याच पिरियडमध्ये येत असते आणि ते एक बेस्ट एक्झाम्पल आहे मुलांना उत्क्रांती होतीये हे सांगण्याचं, कारण आता आपल्याला त्या दाढेचा उपयोगच होत नाही आहे. आपल्या खाण्याच्या सवयी बदललेल्या आहेत आणि त्या खाण्याच्या सवयी बदलल्यामुळं आपण आता आजकाल अक्कल दाढेचा वापरच करत नाही आहे. त्यामुळं काही वर्षांनंतर, 500 वर्षांनंतर ती अक्कल दाढ कदाचित आता नाहीशीच होईल. आता हळूहळू त्याला यायला उशीर झाला, यायला त्रासही खूप होतो आहे, काही वर्षानंतर कदाचित ती येणारही नाही. त्याच्या व्यतिरिक्त शेपटीचं हाड आपल्या सर्वांमध्ये, आपण मानवी सांगाड्याचा जर अभ्यास केला तर आपल्या सर्वांमध्ये कॉकिक्स नावाचं बोन असतं, शेपटीचं हाड असतं. शेपटी नाही आहे पण शेपटीचं हाड आहे, याचाच अर्थ आपल्या खूप पूर्वजांमध्ये शेपटी असावी. अशी अनेक उदाहरणं आपल्याला या अवशेषांगांच्या देता येतील आणि त्याच्या मदतीनं सांगता येईल की उत्क्रांती होतीये, बदल होतोय, आणि तो बदल अनेक वर्षांनंतर एक नवीन स्पेसीजला, नवीन जातीला जन्म देतो हे आपल्याला याच्या मदतीनं सांगता येईल. त्यानंतर जीवाश्म पुरावे आणि कार्बनी वयोमापन. वेगवेगळ्या प्रकारचे जीवाश्म सापडतात, मग ते जीवाश्म नेमके त्यांचं ते या पृथ्वीवरती केव्हा राहून गेले, किती वर्षांपूर्वी राहून गेले हे जर मुलांना सांगायचं, हे जर शोधायचं असेल तर आपल्याला कार्बन वयमापन पद्धती वापरता येते. आता कार्बन वयमापन पद्धती काय, तर आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये कार्बन हे असतंच आणि ते कार्बन दोन वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये असतं, C12 आणि C14. त्याचे दोन आयसोटोप्स असतात, माफ करा मला आयसोटोपला मराठी शब्द, समस्थानिके सर, येस, दोन समस्थानिके आहेत C12 आणि C14. पैकी C14 हे रेडिओ ॲक्टिव्ह आहे, त्याचं ऱ्हास होत जातो, त्याचं हाफ लाईफ पिरियड आहे, पण C12 मात्र ऱ्हास होत नाही, बरोबर. मग या जीवाश्मामध्ये C12, कार्बन 12 आणि कार्बन 14 या दोघांचं प्रमाण किती आहे हे शोधलं जातं आणि मग कॅल्क्युलेशन करून C12 जसं आहे तसंच राहतं, ज्या प्रमाणात होतं तसंच राहतं, परंतु C14 मात्र त्याच्या हाफ लाईफ पिरियडप्रमाणे कमी कमी होत जातं, त्याचा ऱ्हास होत जातो. मग त्याच्या या दोघांच्या प्रमाणाचं गुणोत्तर काढलं जातं आणि त्यावरनं त्या जीवाश्माचं वय ठरवलं जातं, हे केव्हा राहून गेलं असेल या पृथ्वीवरती हे ठरवलं जातं आणि मग याच्यावरनं उत्क्रांती झाली असावी हे आपल्याला मुलांना समजावून सांगता येतं. त्यानंतर कनेक्टिंग लिंक, जोडणारे दुवे. आपल्या अवतीभोवती अनेक उदाहरणं आहेत, यापैकी एक इंटरेस्टिंग उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियन खंडामध्ये राहणारा एक प्राणी डक बिल्ड प्लॅटिपस, हा अंडी देणारा सस्तन प्राणी आहे. आता सस्तन प्राण्यांमध्ये अंडी देणं हे उदाहरण
एकमेव. नॉर्मली सगळे सस्तन प्राणी विविपॅरस आहेत, म्हणजे पिलांना जन्म देणारे आहेत. फक्त हे एकमेव उदाहरण. आणि सस्तन प्राण्यांच्या अगोदरचा ग्रुप जर आपण पाहिला तर तो आहे पक्षी, आणि त्यांच्या अगोदरचा ग्रुप म्हणजे सरपटणारे प्राणी रेप्टाईल्स. या दोन्हीचंही किंवा त्याच्या अगोदरच्याही ग्रुपचं कॅरेक्टर आहे अंडी देणं. पक्ष्यांपर्यंत अंडी दिली जातात आणि नंतर सस्तन प्राण्यांमध्ये मात्र अंडी दिली जात नाही. एक उदाहरण सोडलं तर, हे दोन उदाहरणं सोडली तर, एक तर डकबिल प्लॅटिपस आणि दुसरं म्हणजे स्पायनी अँट इटर. खवले मांजर वेगळं आणि काटेरी मुंग्या खाणारं मांजर वेगळं. हे स्पायनी अँट इटर इकिडना त्याचं शास्त्रीय नाव, हेही ऑस्ट्रेलियन खंडामध्येच सापडतं. हे दोन सस्तन प्राणी असे आहेत की जे अंडी देतात. तर यांच्या शरीरशास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर हे प्राणी काही गुणधर्म पक्ष्यांसारखे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांसारखे दाखवतात, तर काही गुणधर्म सस्तन प्राण्यांसारखे दाखवतात. याच्यावरनं आपल्याला सांगता येईल की सस्तन प्राण्यांचं उगम हा उत्क्रांती ही पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांपासून झाली असावी. या जोडणाऱ्या दुव्यांच्या मदतीने आपल्याला उदाहरण देता येईल. यानंतर भ्रूणविज्ञान विषयक पुरावे. आपण एक पुस्तकामध्ये ती आकृती दिलेली आहे. भ्रूणाची वाढ वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये नेमकी कशी होते हे त्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. आणि ती वाढ होत असतानाचे वेगवेगळ्या अवस्था आहेत. त्या अवस्थांचा जर आपण अभ्यास केला, तुलनात्मक अभ्यास केला, तर सुरुवातीच्या अनेक अवस्था या सारख्याच आहेत सगळ्या. जर त्या अवस्थांमध्ये आपण समजा हे गाईचं भ्रूण आहे आणि हे मानवाचं भ्रूण आहे असं सांगितलं तर विद्यार्थ्यांना पटणारच नाही, लक्षातच येणार नाही, कारण दोन्ही भ्रूण सुरुवातीला सारखेच दिसतात. एवढंच काय, आपल्यासुद्धा वाढीच्या भ्रूणावस्थेमध्ये आपल्याला जसे माशांना कल्ले असतात श्वासोच्छवासासाठी तशाच प्रकारची कल्ले आणि कल्ला विदरे आपल्याला असतात. आपली वाढ ज्यावेळी आपल्या आईच्या पोटामध्ये होत असते त्या गर्भपिशवीमध्ये एक ॲम्नियोटिक फ्लुइड गर्भजलानं भरलेली एक पिशवी असते आणि त्या पिशवीमध्ये आपली वाढ होत असते पाण्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये त्या अवस्थेमध्ये असताना आपल्याही सुरुवातीला या भागामध्ये दोन्ही बाजूला कल्ला विदरे असतात. त्याला इंग्रजीमध्ये आपण फॅरिंजियल गिल स्लिट्स म्हणतो. आता कल्ला विदरे असणं हे कुणाचा गुणधर्म आहे? जलचरांचा, पाण्यात राहणारे. फक्त विशेषतः पाण्यात राहून पाण्यातलंच ऑक्सिजन वापरणारे, तिथलं श्वसन करणारे कल्ल्याच्या मदतीनं. मग आपण तर पाण्यात राहत नाही, आपण तर फुफ्फुसाच्या मदतीनं श्वसन करतो. मग आपल्याला कल्ला विदरे का? तर आपलं सुद्धा ओरिजिन माशांसारख्या प्राण्यांपासून झालंय हे समजावून सांगण्यासाठी आपल्याला या उदाहरणाचा उपयोग होईल की आपल्यासुद्धा वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला कल्ला विदरे असतात. हा, मला वाटतं हा पहिला चॅप्टर आपला झाला, पहिला धडा झाला. या धड्याच्या बाबत जर कुणाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. काही राहिलं असेल तर मी माझ्या परीने एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल. हा, लॅमार्कवादनं काय म्हटलं की जो अवयव वापरला जातो त्याच अवयवाची वाढ होत जाते. आणि मग त्याच्या सपोर्टमध्ये त्यानं जिराफचं उदाहरण दिलेलं आहे की जिराफाची मान वाढत गेली, बरोबर. परंतु एकच मिनिट मी पुस्तकच लगेच ते हे करतो. ह्या तुमच्या सगळ्या शंका प्लीज मी रिक्वेस्ट करेल तुम्ही नोट डाऊन करून माझ्याकडे जर दिल्या तर मी त्या पुढे ट्रान्सफर करेल. म्हणजे ती तशी
तुमचं ऑब्झर्वेशन अगदी तंतोतंत आहे, बरोबर आहे, 100% बरोबर आहे. हे त्या आर्टिस्टचं काहीतरी हां त्यानं एकच फिगर मोठी मोठी एनलार्ज करून टाकलेली आहे, अगदी बरोबर आहे. येस 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 अगदी प्लीज, म्हणजे मी तुमचं इतकं बारकाईनं ऑब्झर्वेशन केलं, तुमचं अभिनंदन करतो, खूप छान. मानेची वाढ त्या प्रपोर्शनमध्ये झाली पाहिजे, अगदी बरोबर आहे, खूपच छान. हे इथे स्पेसिएशन म्हणजे नवीन जाती उद्भव नेमका कसा होतो हे त्या सिद्धांतानुसार सांगितलेलं आहे. त्याला वेगवेगळी कारणं की बाबा विशिष्ट भौगोलिक परिस्थिती असेल, त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये राहताना त्याचा आहार विहार फलनक्षमता समागम काळ वेगवेगळं असतं. म्हणजे थोडक्यात जंगली कुत्रे आणि पाळीव कुत्रे हे पूर्णपणे वेगळे आहेत, त्यांच्या राहण्याच्या सवयी वेगवेगळ्या आहेत, खाण्याच्या सवयी वेगवेगळ्या आहेत आणि समागमाच्या सवयीसुद्धा वेगळ्या आहेत. जर जंगली कुत्रा आपण आणला आणि पाळीव कुत्र्याबरोबर ठेवला आणि त्यांच्यामध्ये समागम घडवून आणण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य होत नाही. का? तर त्यांचा समागमाचं बिहेवियर पूर्णपणे वेगळं आहे, बरोबर. आणि मग त्यामुळं काय होतं, हे एकमेकांबरोबर समागम करू शकत नाही. मग तिथे राहण्याच्या पद्धती आणि पाळीव कुत्र्याच्या राहण्याच्या पद्धती या पूर्णपणे वेगळ्या असल्यामुळं त्यांच्यामध्येच हळूहळू त्यांच्या परिस्थितीमध्ये बदल होत गेले तर मग त्यांच्यापासून या दोन्हीपासून वेगवेगळ्या स्पेसीज पुढे कालांतरानं तयार होतील. आलं लक्षात? याच्या व्यतिरिक्त आपण फोर्सफुल ब्रीडिंग करतो, वेगवेगळ्या ब्रीड्स आहेत कुत्र्याचे, त्याचं फोर्सफुल ब्रीडिंग करू शकतो, नाही असं नाही, परंतु मग ती स्पेसीज तशा पद्धतीने वेगळ्या. यानंतर इथे काय दिलेलं आहे की एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदलसुद्धा कारणीभूत असतो. आता पहा, याच्या संदर्भात आपल्याला पुढे मियोसिस नावाची कन्सेप्ट, अर्धगुणसूत्री विभाजन येतं. अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये आपण जनुकीय विचरण उर्फ जेनेटिक रिकॉम्बिनेशन हे कन्सेप्ट आपण मुलांना थोडक्यात समजावून सांगणार आहोत की ज्याच्यामुळं जनुकांमध्ये बदल होत जातात आणि मग हे बदल पिढ्यान पिढ्या सारखे बदल होत गेले तर अनेक वर्षांनंतर नवीन जातीचा उद्भव होऊ शकेल. ही कन्सेप्ट आपल्याला इथे सांगायची आहे. भौगोलिक व पुनरुत्पादनीय बदल. आता भौगोलिक बदल म्हणजे काय? उदाहरणार्थ आपण जर ऑस्ट्रेलियन कंटिनेंट पाहिला, ऑस्ट्रेलियन खंड, तर इथे पूर्णपणे जे सजीव आहेत ते बऱ्याच अंशी वेगळे आहेत. कांगारू त्याच कंटिनेंटमध्ये सापडेल, कांगारू इतर कंटिनेंटमध्ये सापडणार नाही. किंवा डार्विनचे जे फिंचेस आहेत नावाचे पक्षी, फिंचेस, ते फक्त आपल्याला ब्रिटन त्या भागामध्ये पाहायला मिळतील. किंवा ऑस्ट्रेलियन कंटिनेंटचंच उदाहरण द्यायला गेलं तर न्यूझीलंडमध्ये किवी पक्षी आपल्याला तिथेच पाह. याच्यामुळं भौगोलिक आयसोलेशन, जिओग्राफिकल आयसोलेशन झालं आणि त्यामुळं ते प्राणी इतर खंडांवरती राहायला जाऊ शकले नाही. अन्यथा कदाचित वेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना राहायला मिळालं असतं आणि त्या परिस्थितीनुसार त्यांच्यामध्ये बदल होऊन नवीन स्पेसीज निर्माण झाली असती. परंतु ऑस्ट्रेलियन कंटिनेंटमध्येच राहिल्यामुळं त्या कंटिनेंटमध्ये अनेक वर्षांपासून काही बदल झालेला नसल्यामुळं त्या स्पेसीज आहेत तशाच राहिल्या. समजा कांगारू आफ्रिकेमध्ये राहायला आला असता, जर जिओग्राफिकल आयसोलेशन नसतं, आफ्रिकेमधलं वातावरण पूर्णपणे वेगळं, तिथे कदाचित त्याच्या शरीरावरती त्याच्या शरीराचा कलर वेगळा झाला असता, बरोबर आहे. परंतु जिओग्राफिकल आयसोलेशनमुळं तो कांगारू आफ्रिकेमध्ये राहायला जाऊ शकत नाही किंवा अमेरिकेमध्ये राहायला जाऊ शकत नाही. जर तिथे राहायला जाऊ शकला असता तर नवीन स्पेसीज नक्कीच त्यानं त्याच्यामध्ये बदल करून घेतला असता अनेक वर्षांनंतर, पिढ्यातर पिढ्या, आणि मग नवीन स्पेसीज निर्माण झाली असती. तर हे जिओग्राफिकल आयसोलेशन, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन हे स्पेसिएशनला म्हणजेच जाती उद्भवाला कारणीभूत असतं हे त्या पॅरेग्राफमध्ये सांगायचा प्रयत्न केला. लॅमार्कवाद का टाळला गेला किंवा लॅमार्कवाद डिस्कार्ड का केला गेला याचं एक बेस्ट उदाहरण म्हणजे आपल्याला सांगतील की आपण कान टोचतो, आपल्या परंपरेमध्ये आहे आपण कान टोचतो,
पिढ्यानपिढ्या आपण कान टोचतो. मग कान टोचणं हा त्या विशिष्ट अवयवाचा विशिष्ट पद्धतीनं वापर झाला की नाही, बरोबर आहे. मग अनेक पिढ्यानंतर बाळं कान टोचलेलीच जन्माला आली पाहिजे होती, पण तसं होत नाही. अशा वेगवेगळ्या कारणांमुळं लँडमार्कवाद डिस्कार्ड केला गेला. आता या चॅप्टर विषयी, या चॅप्टरच्या शेवटी एक उपक्रम दिलाय, एक पुस्तक वाचायला सांगितलेलं आहे अवांतर वाचन म्हणून. पृथ्वीवर माणूस उपराज नावाचं पुस्तक मुद्दाम वाचायला सांगितलेलं आहे, कारण त्या पुस्तकाचं जर आपण वाचन केलं तर हे पुस्तक मानवी उत्क्रांतीला खोटं ठरवतं. या पुस्तकातल्या संकल्पना मानवी उत्क्रांतीला खोट्या ठरवतात, आणि आपल्याला या अवांतर वाचनाच्या मदतीनं मुलांना क्रिटिकल थिंकिंग करायला लावायचं. यातनंच मुलं, काही मुलं विशिष्ट दिशेनं शोध घ्यायचा प्रयत्न करतील, कारण पृथ्वी त्या पुस्तकामध्ये असं दाखवून दिलेलं आहे की पृथ्वीवरती असे अनेक पुरावे आहेत की आपण मानवी उत्क्रांती नेमकी कोणत्या दिशेनं झाली आहे हा प्रश्न पडतो. यानंतर पुढचा चॅप्टर सजीवातील जीवन प्रक्रिया, यामध्ये मला वाटतं आत्ता नव्यानं इंट्रोड्यूस होऊ पाहणारं पुस्तक 8वीचं, यामध्ये आपण श्वसन संस्थाचा भाग घेतलेला आहे. वेगवेगळ्या इयत्तांमध्ये वेगवेगळ्या अवयव संस्था आपण घेतो आहे, यापैकी 8वीच्या पुस्तकामध्ये श्वसन संस्था घेतो आहे. आणि श्वसन संस्था म्हटलं की आपलं सर्वांना, आपण मुलांना प्रश्न विचारतो की श्वसन म्हणजे काय, तर मुलं काय सांगतात, ऑक्सिजन घेणं आणि कार्बन डायऑक्साईड सोडणं. तर ऑक्सिजन नेमका कशासाठी घेतो, याचं कारण काय, हे जर मुलांना कळालं तर मुलं पेशी स्तरावरचं श्वसन नेमकं काय होतं, कसं होतं, हे मुलं समजावून घ्यायचा प्रयत्न करतील, आणि तेच या धड्यामध्ये समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. श्वसनाचे दोन प्रकार, पेशीस्तरावरती होणाऱ्या श्वसनाचे दोन प्रकार, ऑक्सिश्वसन आणि विनऑक्सिश्वसन. ऑक्सिश्वसन म्हणजे नेमकं काय, ते कसं होतं, त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या पायऱ्या आहेत हे आपल्याला यामध्ये सांगायचं आहे. ऑक्सिजन नसेल तर नेमकं काय होतं. आता ऑक्सिश्वसनामध्ये तीन पायऱ्या आहेत, ग्लुकोज विघटन, क्रेब्सचं चक्र आणि इलेक्ट्रॉन साखळी अभिक्रिया. आता या तिन्ही पायऱ्यांमध्ये एक रेणू तयार होतो, तो रेणू म्हणजे NADH2. या NADH2 त्या, मला वाटतं त्या पुस्तकामध्ये आपण फुल फॉर्म पण दिलेला आहे की शोधायला सांगितलं असं काहीतरी केलेलं आहे, निकोटिनामाइड ॲडेनाईन डायन्युक्लिओटाईड. तर याची नेमकी भूमिका काय आहे हे आपल्याला मुलांना सांगायचं. श्वसनामध्ये अन्न घटक, प्रामुख्यानं ग्लुकोजचा रेणू, हा ऑक्सिडाईज केला जातो म्हणजेच तो तोडला जातो. आता तोडला जातो म्हणजे नेमकं काय होतं हे समजा, इथे आपल्याला केमिस्ट्रीचा उपयोग होईल, केमिस्ट्रीच्या नॉलेजचा उपयोग करून घ्यायचा. केमिस्ट्रीमध्ये ऑक्सिडेशनची कन्सेप्ट म्हणजेच रिमूवल ऑफ हायड्रोजन. आता एक हायड्रोजन म्हणजेच एक इलेक्ट्रॉन, एक हायड्रोजन म्हणजेच काय, एक इलेक्ट्रॉन. हायड्रोजनचं रिमूवल म्हणजेच पुढे जाऊन आपण ऑक्सिडेशन हे रिमूवल ऑफ इलेक्ट्रॉन असं शिकवणार आहोत. पुढे उच्च शिक्षणामध्ये रिमूवल ऑफ हायड्रोजन म्हणजेच रिमूवल ऑफ इलेक्ट्रॉन आहे हे केमिस्ट्रीमध्ये मला वाटतं, बरोबर. तर ग्लुकोजचा रेणू तयार होतो, तो कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे रेणू एकमेकांना जोडले जातात. ते कोणत्या बंधानं जोडले जातात, कोव्हॅलंट बॉन्ड. आणि कोव्हॅलंट बॉन्डमध्ये
कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तिन्हीही एकमेकांची ऑक्टेट पूर्ण करण्याच्या दिशेने एकमेकांबरोबर इलेक्ट्रॉन शेअर करतात. आणि ते शेअर केलेले इलेक्ट्रॉन्सच जर आपण काढून घेतले तर हे दोन, हे तिन्ही ऑक्सिजन, हायड्रोजन आणि कार्बन एकमेकांमध्ये जोडले जाऊ शकणार नाहीत. तर हां, तर हे पेशी श्वसन समजावून सांगताना अन्न घटक पदार्थांचं म्हणजेच प्रामुख्यानं ग्लुकोजचं ऑक्सिडेशन केलं जातं. ऑक्सिडेशन करताना त्या रेणूतले इलेक्ट्रॉन्स निघून बाहेर पडतात आणि ते इलेक्ट्रॉन्स या NADH2 येतात. कुणाकडे येतात? NADH2. आणि हा NADH2 ते इलेक्ट्रॉन साखळी अभिक्रियेमध्ये भाग घेऊन ते एकाकडनं दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे आणि शेवटी ते ऑक्सिजनकडे पोहोचतात. तर हा पेशी श्वसना, ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजनचा रोल आहे. अन्न पदार्थांच्या ऑक्सिडीकरणातनं जे काही इलेक्ट्रॉन बाहेर पडतात ते बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन घेण्याचं काम ऑक्सिजन करत असतो. तो जर ऑक्सिजन उपलब्ध नसेल तर नेमकं काय होतं? इलेक्ट्रॉन साठले जातात, इलेक्ट्रॉन साठले जातात शरीरामध्ये. इलेक्ट्रॉन्स म्हणजेच फ्री रॅडिकल्स. ते साठले तर काय होतं याचा अनुभव द्यायचा असेल तर साधं सोपं, नाक बंद करा, थोडा वेळ काय होतं, म्हणजे कसंच होतं. ते कसंसं होतं म्हणजे काय? तर आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये इलेक्ट्रॉन साठून राहतात, त्या पेशीचं कार्य डिस्टर्ब होतं. आणि ते कार्य डिस्टर्ब होतं म्हणजे आपल्याला कसंसं होतं. ते होऊ नये म्हणून आपल्या मदतीला कोण येत आहे? ऑक्सिजन येत आहे. आणि ऑक्सिजन जर कमी पडला तर आपण श्वसन करू शकणार नाही, याचा संदर्भ आपल्याला पर्यावरण संवर्धनाशी देता येईल. जर झाडं लावली तर ऑक्सिजन भरपूर मिळेल. हाही एक मुद्दा आपल्याला देता येईल. वनस्पती श्वसन करतात का? यानंतर ही एक आकृती दिलेली आहे. या ही आकृती देण्यामागचा उद्देश, आपण प्रथिनं खातो, त्याचं पचन होतं, पचन झाल्यानंतर अमिनो आम्ल तयार होतात, ती शोषली जातात आणि त्याच अमिनो आम्लांपासून आपल्या शरीरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या पेशी वेगवेगळी प्रथिनं तयार करतात. हे समजावून सांगण्यासाठी ही आकृती दिलेली आहे. यानंतर मला वाटतं, सॉरी, हां, भाग एकमध्येच पुढचा भाग आहे पेशी विभाजन. आता पेशी विभाजन ही एक कन्सेप्ट मला वाटतं शिक्षकांना समजावून सांगताना, विशेषतः म्हणजे BSC बायोलॉजी जर नसेल, झुलॉजी किंवा बॉटनी नसेल किंवा केमिस्ट्री वगैरे असेल तर त्या अशा शिक्षकांना थोडंसं डिफिकल्ट जातं. तर ते समजावून सांगताना मुलांना सोपं कसं जाईल याच्या काही मी ट्रिक्स तुम्हाला देतो. त्या पद्धतीनं प्रयत्न केला तर नक्कीच पेशी विभाजन हे मुलांना व्यवस्थित समजू शकेल. तर पेशी विभाजन समजावून सांगण्यासाठी मी थोडंसं पुढे येतो. पेशी विभाजन समजावून सांगण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मुलांना काही कन्सेप्ट्स क्लिअर होणं गरजेचं आहे. त्या कन्सेप्ट्स म्हणजे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर नेमकं कसं असतं, गुणसूत्राचा आकार नेमका कसा असतो, एक. दुसरी गोष्ट, होमोलॉगस क्रोमोझोम्स म्हणजे काय, समजातीय गुणसूत्र. हा, समजातीय गुणसूत्र म्हणजे नेमकं काय हे मुलांना समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे काय हे समजावून सांगणं गरजेचं आहे. या तीन कन्सेप्ट जर तुम्ही मुलांना पहिल्यांदा समजावून सांगितल्या तर तुम्हाला पेशी विभाजन, या दोन्ही प्रकारचं पेशी विभाजन होताना नेमकं काय होतं हे समजावून सांगणं खूप सोपं जाईल. पहा, हा एक क्रोमोझोम आहे, याच्यामध्ये दोन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. याच्यामध्ये काय, दोन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत.
आणि हे दोन जे हा पूर्ण इकडचा हा एक सिस्टर क्रोमॅटिड आणि हा दुसरा सिस्टर क्रोमॅटिड, ठीक आहे, हे लक्षात आलं. आता होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय, तर या क्रोमोझोम वरती ज्या गुणधर्मासाठीची जनुक असतात त्याच गुणधर्मासाठीची जनुक असलेला दुसरा एक गुणसूत्र आपल्याकडे असतो. आपल्याला आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात, म्हणजेच 46 गुणसूत्र असतात. या 23 जोड्यांपैकी 23 गुणसूत्र आपल्याला आईकडनं येतात आणि 23 गुणसूत्र आपल्याला वडिलांकडनं येतात. समजा गुणसूत्राची पहिली जोडी घेतली आपण, समजा आता हे सोनवलकर सरांनी बनवलं, हे समजा इमॅजिन करू की हे मला माझ्या आईकडनं आलेलं आहे, ठीक आहे. आणि असंच समजा सोनवलकर सरांनी हे दुसरं थोडस वेगळ्या कलरचं बनवलं असतं, समजा ब्लू कलरचं बनवलं असतं, तोही एक नंबरचा तेही एक नंबरचं गुणसूत्र आहे आणि ते निळ्या कलरचं मला माझ्या वडिलांकडनं आलेलं आहे असं आपण इमॅजिन करू, बरोबर. तर त्या एक नंबरच्या गुणसूत्रावरती समजा इथे माझ्या केसांच्या आकारासाठीचं जीन असेल, इथे केसांच्या कलरसाठीचं जीन असेल, तर त्या निळ्या कलरच्या त्या गुणसूत्रावरती त्याच ठिकाणी बरोबर त्याच गुणसूत्रांसारखी अशा प्रकारच्या या दोन गुणसूत्रांना आपण काय म्हणू, समजातीय गुणसूत्र उर्फ होमोलॉगस क्रोमोझोम्स. हे मुलांना समजावून सांगणं सगळ्यात महत्वाचं. हे दोन एकमेकांचे काय झाले, सिस्टर क्रोमॅटिड झाले, बरोबर. आता पहा अजून एक महत्वाची गोष्ट, इथे जे जनुक असेल तेच जनुक इथे असेल, हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे होतात. म्हणजे इथे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इथे वेलक्रो पट्टी लावली असती हे दोन्ही होतं काय, हे इथेही तेच जनुक असते. इथे समजा या ठिकाणी जे जनुक असेल तेच जनुक इथेही असेल, बरोबर. इकडे वडिलांकडनं आलेलं तिथेही तोच प्रकार असेल, बरोबर. त्या त्या ठराविक पोझिशनवरती ठराविक जनुक असेल, बरोबर. या कन्सेप्ट तुम्ही मुलांच्या गळी अगोदर उतरवा. हे उतरवलं तर तुम्हाला पेशी विभाजन समजावून सांगायला खूप सोपं जाईल. आता पहा सूत्री विभाजनामध्ये नेमकं काय होत. सूत्री विभाजनामध्ये त्या पेशीच्या बरोबर मध्यभागी ही सगळी 46 गुणसूत्रे ही या पद्धतीनं अरेंज होतात. असं थोडस जे आता हे असं इकडे जाईल, हे इकडे जाईल, किंवा असं जर झालं तर हे तिकडे जाईल आणि हे इकडे येईल. 46 गुणसूत्र ही या एकाच प्लेनमध्ये अरेंज होतात, बरोबर. आणि मग ही गुणसूत्र सूत्री विभाजनामध्ये वेगळी होताना इथे तर्कुतंतू, इथे तर्कुतंतू जोडला जातो स्पिंडल फायबर, आणि मग ते स्पिंडल फायबर या सिस्टर क्रोमॅटिडला वरच्या दिशेनं आणि या सिस्टर क्रोमॅटिडला खालच्या दिशेनं ओढेल. म्हणजेच वरच्या दिशेनं किती सिस्टर क्रोमॅटिड जातील, 46. हे सगळे 46 एकाच प्लेनमध्ये अरेंज झाले, बरोबर आहे. वरच्या दिशेनं किती जातील, 46, आणि खालच्या दिशेनं किती जातील, 46. आणि मग परिकल विभाजन होईल, सायटोकायनेसिस होईल. मग काय होईल, परिकल विभाजन उर्फ सायटोकायनेसिस होईल, बरोबर आहे. म्हणजे दोन पेशी तयार झाल्या. आता त्या वरती गेलेल्या पेशीमध्ये किती सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, 46 आहेत, बरोबर आहे. आता मग जशा आपल्या जीवनाच्या अवस्था असतात, गर्भावस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था वगैरे वगैरे वगैरे, तशा प्रत्येक पेशीच्या स्वतःच्या जीवनातल्या अवस्था असतात, त्याला इंग्रजीमध्ये G1 फेज म्हणतात. म्हणजे पेशी विभाजन झाल्या लगेच त्या काही काळासाठी त्या पेशीची वाढ होते,
त्याला जी वन फेज म्हणतात. मग पुढे त्या पेशीमध्ये असणाऱ्या या सिस्टर क्रोमॅटिड्सचं म्हणजेच गुणसूत्राचं डिव्हिजन होतं त्याला एस फेज म्हणतात. त्याला काय फेज, त्याला काय म्हणतात, एस फेज म्हणतात. मग त्या एस फेज नंतर हे असं दिसतं, असे दिसतात इन द सेन्स हे पूर्णपणे असे उलगडलेले असतात, फक्त मात्र हे असे डुप्लिकेट झालेले असतील, बरोबर आहे हे. मग एस फेज नंतर ते ती पेशी पुन्हा काही काळासाठी वाढ होते त्या पेशीची, त्याला जी टू फेज म्हणतात. आणि मग नंतर ती फेज, ती सेल एम फेज मध्ये जाते, म्हणजेच पेशी विभाजनाच्या फेज मध्ये जाते. पेशी विभाजन होईल म्हणजे परत सूत्री विभाजनानं हे 46 सिस्टर क्रोमॅटिड्स एका पेशीकडे, 46 सिस्टर क्रोमॅटिड्स दुसऱ्या पेशीकडे, अशा पद्धतीनं परत मग जी वन एस जी टू. हे आलंय का लक्षात तुमच्या, बरोबर. तर सगळ्यात महत्वाचं काय, सूत्री विभाजनामध्ये मानवी पेशीच्या बाबत 46 गुणसूत्र सूत्री विभाजनाबाबत एका प्लेन मध्ये अरेंज होऊन 46 सिस्टर क्रोमॅटिड्स वरच्या दिशेनं किंवा असं जर अरेंज केलं तर त्या दिशेनं आणि या दिशेनं, आलं लक्षात, 46 सिस्टर क्रोमॅटिड्स एका टोकाकडे, 46 सिस्टर क्रोमॅटिड्स दुसऱ्या टोकाकडे, हे सांगायचे आपल्याला सगळ्यात महत्वाचं. मुद्दा लक्षात आला. आता या सूत्री विभाजनाचं मी अॅनिमेशन दाखवतो. आता हा प्रत्यक्ष पेशी विभाजनाचा, सूत्री विभाजनाची व्हिडिओ क्लिपच आहे. इथे जर तुम्ही आता मला शंका आहे कितपत क्लिअर दिसेल, हे सगळं मटेरियल मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही तुमच्या फोनवरती घेऊन जर बारकाईनं ते पाहिलं तर काही गुणसूत्रांचे सिस्टर क्रोमॅटिड्स अगदी क्लिअर कट दिसत आहेत आणि ते एकमेकांपासून वेगळे होताना दिसत आहेत. हे मुलांना दाखवलं तर हे खूप कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होईल. इथे या भागामध्ये जर पाहिलं तुम्ही तर मध्ये एक पुसटशी लाईन दिसतीये आणि या धाग्याच्या दोन्ही कडा मात्र डार्क दिसत आहेत. ही पुसटशी लाईन म्हणजे त्या दोन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये असलेलं अंतर आहे. ते दोन सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकांपासून दूर जात आहेत. तुम्ही एका कुठल्या तरी क्रोमोझोमवरती कॉन्सन्ट्रेट व्हा, तुम्हाला त्या क्रोमोझोमचे दोन्ही सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकांपासून दूर जाताना दिसतील. ही पश्चावस्था, पेशी सूत्री विभाजनातील पश्चावस्था आणि ही अंत्यावस्था. अशा पद्धतीनं इथे एक केंद्रक तयार झालं, इथे दुसरं केंद्रक तयार झालं आणि त्याचबरोबर इथे मध्यभागी परिकर विभाजन सायटोकायनेसिस झालं. हे प्राणी पेशीचं आहे, तुम्हाला असंच वनस्पती पेशीचं दाखवतो. तिथे तुम्हाला बरोबर सेलच्या, दोन तयार होणाऱ्या सेलच्या मध्यभागी एक भिंत तयार होताना दिसेल. सगळी गुणसूत्रांचे सिस्टर क्रोमॅटिड्स पण आता क्लिअर कट वेगळे झालेले दिसले. आणि आता या दोन्ही पेशींच्या मध्ये ही पेशी भित्तिका तयार होतीये, सेल प्लेट तयार होतीये.
हे आता दोन केंद्रकं तयार झाली दोन पेशींमध्ये. हेच आपल्याला ॲनिमेशनच्या स्वरूपातही दाखवता येईल. ॲनिमेशन आहे, मी आत्ता जाणून बुजून दाखवत नाही, आपल्याला वेळ कमी आहे. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. आता अर्धसूत्री विभाजन. मी सूत्री विभाजनाबाबत परत एक प्रश्न विचारतो. सूत्री विभाजनाच्या बाबत मध्यावस्थेमध्ये, आता पूर्वावस्थेमध्ये काय होतं, या गुणसूत्रांचं कंडेन्सेशन होतं आणि हे असा आकार घेतात आणि मग मध्यावस्थेमध्ये सगळेच्या सगळे गुणसूत्र हे एकाच प्रतलामध्ये अरेंज होतात. हे सगळ्यात महत्त्वाचं, बरोबर. आणि मग सेपरेट होताना काय सेपरेट होत आहेत, सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट होत आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आता अर्धसूत्री विभाजन. अर्धसूत्री विभाजन दोन भागांमध्ये होतं. अर्धसूत्री विभाजन भाग एक म्हणजेच मियोसिस वन आणि अर्धसूत्री विभाजन भाग दोन म्हणजेच मियोसिस टू. आता पहा नेमकं काय होतं ते. अर्धसूत्री विभाजनाच्या पहिल्या भागामध्ये जे 46 गुणसूत्र असतात त्यापैकी 23 गुणसूत्र हे एका प्रतलामध्ये आणि 23 गुणसूत्र ही दुसऱ्या प्रतलामध्ये अरेंज होतात. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. काय होत आहे अर्धसूत्री विभाजनामध्ये, 23 गुणसूत्र ही एका प्रतलामध्ये आणि 23 गुणसूत्र त्यांच्याच समोर ही दुसऱ्या प्रतलामध्ये अरेंज होतात आणि मग एकमेकांसमोर हे समजातीयच अरेंज होतात. समजातीय याच्या समोर याचा होमोलॉगस क्रोमोझोमच अरेंज होईल. म्हणजे हा जर एक नंबरचा क्रोमोझोम असेल तर याच्या समोर वडिलांकडनं आलेला एक नंबरचा क्रोमोझोमच अरेंज होईल. दोन नंबरचा, आता पहा कधी कधी कसं होईल, खालच्या प्रतलामध्ये इथे एक नंबरचा असेल आईकडनं आलेला, वरती वडिलांकडनं आलेला. दोन नंबरच्या बाबत कदाचित खालच्या क्रोम खालच्या प्रतलामध्ये वडिलांकडनं आलेला असेल, वरच्या प्रतलामध्ये आईकडनं आलेला असं डिपेंड्स म्हणजे हे व्हॅरिएशन लक्षात. आणि मग हे एकमेकांसमोर अरेंज झाले की या दोन्हीही होमोलॉगस क्रोमोझोम्स मध्ये जनुकीय विचरण होत. काय होत, जनुकीय विचरण, जेनेटिक रिकॉम्बिनेशन, किंवा यालाच आपण क्रॉसिंग ओव्हर म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, क्रॉसिंग ओव्हर. ही सगळी प्रक्रिया अर्धसूत्री विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये पूर्ण होते. कोणत्या अवस्थेमध्ये, पूर्वावस्थेमध्ये. ते सगळं आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. मग त्या जनुकीय विचरणाच्या उर्फ रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हरच्या 5 फेजेस आहेत. त्या फेजेसची नावं दिलेली आहेत, लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. अशा 5 अवस्था. आणि मग पहा या अर्धसूत्री विभाजनाच्या भाग एक मध्ये 23 गुणसूत्र वरच्या दिशेने जातील सिस्टर क्रोमॅटिड सहित आणि 23 गुणसूत्र खालच्या बाजूने जातील सिस्टर क्रोमॅटिड सहित. म्हणजे इथे निळा असेल, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे माझ्या वडिलांकडनं आलेला निळा गुणसूत्र आणि आईकडनं आलेला एक नंबरचा हिरवा गुणसूत्र, त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन होईल. निळ्या गुणसूत्राचा काही भाग इकडे येईल, हिरव्याचा काही भाग निळ्याकडे जाईल. हे जनुकीय विचरण होईल आणि मग त्याच्या त्याच्या सिस्टर क्रोमॅटिड सहित वडिलांकडनं आलेला आता तो 100% जसाच्या तसा राहिला का, नाही. आईकडचे काही जनुकाचे भाग वडिलांकडे गेलेत, वडिलांच्या जनुकांकडे गेलेत. असं हे रिकॉम्बिनेशन झालं की मग तो वरचा क्रोमोझोम त्याच्या त्या सिस्टर क्रोमॅटिड सहित म्हणजे असा एक्सच्या स्वरूपातच वरती जाईल, एक्सच्या स्वरूपात खाली येईल, किंवा असं असेल तर इकडे तिकडे. मुद्दा येते लक्षात. आणि मग 23 गुणसूत्र असलेली एक पेशी, 23 गुणसूत्र असलेली दुसरी पेशी, अशा दोन पेशी तयार होतील, बरोबर. इथे
द्विगुणित पेशीची एक गुणित पेशी झाली. इथे काय झालं, द्विगुणित पेशीची एक गुणित पेशी झाली. पहा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर आपल्या मुलांना सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन व्यवस्थित समजायचं असेल तर आपण पहिल्यांदा हे समजावून घेतलं पाहिजे. मी परत एकदा जाणून बोलून विचारतो, सूत्री विभाजनामध्ये काय होतंय, सगळे 46 एकाच प्रकरणामध्ये अरेंज होऊन सिस्टर क्रोमॅटिस वेगळे होते. अर्धसूत्री विभाजनाच्या पहिल्या भागामध्ये 23 गुणसूत्र एका प्रतलात, 23 गुणसूत्र दुसऱ्या प्रतलात, एकमेकांसमोर समजातीय असतात. ते त्या समजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचलन म्हणजेच रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर होतं आणि 23 गुणसूत्र त्यांच्या त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिड्स सहित एका दिशेनं दुसऱ्या दिशेनं, बरोबर आहे. आणि मग द्विगुणित पेशीची एक गुणित पेशी तयार होते. आणि मग दुसऱ्या भागामध्ये ज्या दोन पेशी तयार झाल्यात त्या दोन्ही पेशींमध्ये जे 23-23 गुणसूत्र असतात त्यांचे सिस्टर क्रोमॅटिड्स, ते 23-23 गुणसूत्र एका प्रतलात अरेंज होतात. सिस्टर क्रोमॅटिड वरच्या दिशेनं, सिस्टर क्रोमॅटिड खालच्या दिशेनं. म्हणजे हे कुणासारखं आहे, अर्ध गुणसूत्री विभाजनाची दुसरी अवस्था ही कुणासारखी आहे, सूत्री विभाजनासारखी आहे. फक्त सूत्री विभाजनामध्ये 46-46 पहिल्याच वेळी, इकडे मात्र 23-23. मुद्दा येते लक्षात. आणि मग अशा पद्धतीनं अर्धसूत्री विभाजनानंतर एकंदरीत चार पेशी तयार होतात. आणि त्या चार पेशी ह्या कशा असतात, एक गुणी असतात. आणि चारही पेशींमध्ये जी जनुक असतील त्यातल्या गुणसूत्रांवरती, ती जनुक काही प्रमाणात त्या पेशीचे जी पॅरेंट सेल आहे त्या पॅरेंट सेलपेक्षा पूर्णपणे वेगळी असतील. जनुकाचं कॉम्बिनेशन अरेंजमेंट ही पूर्णपणे वेगळी असेल. अशा पद्धतीनं जर तुम्ही स्वतः पहिल्यांदा समजावून घेतलं आणि मग त्या पद्धतीनं मुलांना समजावून सांगायचा प्रयत्न केला तर पेशी विभाजन मुलांना अजिबात अवघड जाणार नाही. हे परत परत वाचणं आणि समजावून घेणं गरजेचं आहे. मला वाटतंय कदाचित काही जणांना तरी समजलं असावं. मी अर्धसूत्री विभाजनाचंही अॅनिमेशन दाखवत नाही. आपल्याला एक ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे पुढे, मायटॉसिसच्या स्लाइड कशी तयार करायची ती आपण ती ऍक्टिव्हिटी घेऊयात नंतर. म्हणून मग हे याचं अॅनिमेशन दाखवत नाही का, तर हे मी तुम्हाला देणारच आहे, तुम्ही नंतर पाहू शकता. ते सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 या चॅप्टरच्या बाबत दोन करेक्शन्स आहेत महत्त्वाच्या, त्या अगोदर सांगतो मी. हे त्या करेक्शन्स कालांतरानं तुम्हाला ऑफिशियली कळवल्या जातील, तत्पूर्वी मी तुम्हाला सांगून ठेवतो. मला वाटतं हे पेज नंबर 29. या 29 हा जो पहिला पॅरेग्राफ आहे त्यामध्ये शेवटचं वाक्य पहा, मूत्रजननवाहिनी व शिश्न वगळता सर्व अवयवांची प्रत्येक एक एक जोडी असते, प्रत्येकी एक एक जोडी असते. तर त्यामध्ये एक अवयव टाईप करायचा राहून गेला आहे, मूत्रजननवाहिनी, शिश्न आणि प्रॉस्टेट ग्लँड, म्हणजे मला वाटतं त्याला इथे पुरस्थ ग्रंथी म्हटलेलं आहे. तर मूत्रजननवाहिनी, शिश्न आणि पुरस्थ ग्रंथी वगळता सर्व अवयवांची प्रत्येकी एक एक जोडी असते असं वाक्य तिथे पाहिजे. प्रॉस्टेट युरेथ्रा, इंग्लिशमध्ये युरेथ्रा, पेनिस अँड प्रॉस्टेट ग्लँड, एक्सेप्ट युरेथ्रा, पेनिस अँड प्रॉस्टेट ग्लँड, ऑल द ऑर्गन्स ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर पेअर्ड, असं ते वाक्य पाहिजे. त्यामध्ये एक अवयव इन्क्लूड करायचा आहे, म्हणजे त्याही अवयवाची जोडी नसते. जोडी नसलेले अवयव कोणते, मूत्रजननवाहिनी म्हणजेच इंग्रजीमध्ये युरेथ्रा, त्यानंतर शिश्न म्हणजेच इंग्रजीमध्ये पेनिस, आणि तिसरं म्हणजे प्रॉस्टेट ग्लँड, पुरस्थ ग्रंथी. हे तिन्ही अवयव सिंगल सिंगल असतात.
सॉरी अजून एका बरं का ते करेक्शन तुम्हाला ऑफिशियली येईलच ते प्रोस्टेट ग्लँड तिथे राहिलेलं आहे. ऑल द ऑर्गन्स ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर पेअर्ड एक्सेप्ट युरिनोजेनिटल डक्ट पेनिस अँड स्क्रॉटम अँड प्रोस्टेट ग्लँड. आणि मराठीमध्ये मला वाटतं दोन राहिलेत, पुरस्थ ग्रंथी आणि स्क्रोटम हे दोन्ही राहिलेत. आणि स्क्रोटमला मराठीमध्ये वृषणकोश. एक मिनिट, नाही 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 एक मिनिट, हां वृषणकोश, वृषणकोश मराठीमध्ये दोन शब्द राहिलेत आणि इंग्रजी मीडियममध्ये एक शब्द राहिला. ठीक आहे. आणि पुढे त्याच्या पुढच्याच पॅरेग्राफमध्ये मानवी स्त्री प्रजनन संस्था याच्या पॅरेग्राफमध्ये चौथी ओळ आहे पा, या व्यतिरिक्त या शब्दानं ती ओळ सुरू होती, ते वाक्य सुरू होते. या व्यतिरिक्त कंदमूत्र मार्ग ग्रंथाची एक जोडी असते असं म्हटले पा तिथे. तर ते कंदमूत्र मार्ग हा शब्द पूर्णपणे काढायचा आहे, तिथे बर्थोलिन्स ग्रंथी असते हे म्हणायचे. बर्थोलिन्स, बर्थोलिन्स बी आर बिसाइड्स दॅट अ पेअर ऑफ बर्थोलिन्स ग्लँड इज प्रेझेंट असं म्हणायचे तिथे. बी आर टी एच ओ एल आय एन अपॉस्ट्रॉफी एस बर्थोलिन्स ग्लँड. बी आर टी एच ओ एल आय एन अपॉस्ट्रॉफी एस बर्थोलिन्स ग्लँड. हे दोन करेक्शन्स आहेत. बर्थोलिन्स ग्रंथी, बर्थोलिनची ग्रंथी किंवा बर्थोलिन्स ग्रंथी. तो कंदमूत्र मार्ग ग्रंथी ही बर्थोलिन्स ग्लँडला होमोलॉगस असते, पूरक असते असं ते म्हणायचं होतं. ते वाक्य राहून गेलं आणि ते हे तेवढंच एक चुकीचं वाक्य तिथे आलं. आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला जो अनुभव येतो तो मी तुमच्यासमोर विशद करतो. मला अनेक वेळा कॉलेजमध्ये इतर विषयांचे शिक्षक विचारतात, सर तुम्ही या मुलांसमोर कसं शिकवता? नाही नाही नाही, हां ते तोच महत्त्वाचा मुद्दा. वृषणकोश सिंगलच असतं, वृषणकोश उर्फ स्क्रोटम सिंगलच आहे. जर रचना आपण पाहिली तर पुढे पुढे पेनिस असतं आणि मागे वृषण असतं. आणि आकृतीमध्ये दाखवताना त्या पद्धतीने अरेंजमेंट दाखवल्यामुळे पुढे पेनिस दाखवल्यामुळे ते वृषणकोश दोन आहेत की काय असं दिसतं आपल्याला, पण इनफॅक्ट ते सिंगलच असतं. तर मी सर्वांना आवाहन करेल की या कन्सेप्ट एक्सप्लेन करताना यातलं गांभीर्य निर्माण केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, गांभीर्य निर्माण करा. गांभीर्य निर्माण काय असतं, वर्गामध्ये मुलंही वेगवेगळ्या प्रकारची असतात. काही मुलं हे शिकवताना संकोच बाळगू शकतात किंवा काही मुलं वेगळ्या पद्धतीनं त्याच्यावरती रिॲक्शन व्यक्त करू शकतात. तर हे मात्र अवॉइड करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आपलं स्किल. आपण ज्यावेळी या कन्सेप्टच्या बाबत गांभीर्य निर्माण करू त्यावेळी मुलं या कन्सेप्ट त्याच व्ह्यूनं
समजावून घेतील. त्यामुळं हे सगळ्यात महत्त्वाचं आपलं स्किल लक्षात ठेवा. आता हे सगळे मुद्दे यामध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत. यातला बराचसा भाग हा 12वीमध्ये शिकवला जायचा, परंतु 12वीच्या मुलांना ते परत नव्यानंच असल्यामुळं थोडंसं जड जायचं, म्हणून त्याची पूर्वतयारी म्हणून आपण प्रारंभिक पातळीवरती हे 10वीच्या मुलांना अभ्यासाला दिलेलं आहे हे सगळं. याच्याही व्हिडिओ क्लिप्स मी तुम्हाला इथे देईल, त्या त्या व्हिडिओ क्लिप्स मुलांना तुम्ही दाखवू शकता. अलैंगिक प्रजननामध्ये द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, पुनर्जनन वगैरे वगैरे वगैरे. अगदी प्लॅनेरिया तुम्हाला सगळ्यांना पावसाळ्यामध्ये उपलब्ध होतो. प्लॅनेरियाचं तुम्ही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दाखवू शकता. जे का, तर प्लॅनेरियाला कट करणं ही म्हणजे आपण त्या प्लॅनेरियाला मारतच नाही. म्हणजे कदाचित कोणी म्हणेल की त्याला मारायचं कशाला, आपण मारत नाही, कट केलं की त्याच्या त्यापासून दोन प्लॅनेरिया तयार होतील. तुम्ही अगदी इझिली, पुण्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी याच्यावरती रिसर्च चालू आहे. तुम्ही अशा रिसर्च इन्स्टिट्यूट्सना जर रिक्वेस्ट केली तर तेसुद्धा तुम्हाला प्लॅनेरिया उपलब्ध करून देतील. मला वाटतं सोनवलकर सर कुठे आयसरला वगैरे जाता तुम्ही, आयसरला गेला तर तिथे तुम्हाला प्लॅनेरिया उपलब्ध होतील डेमॉन्स्ट्रेशनसाठी. तर तुम्ही हे मुलांना खूप इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट दाखवू शकता. आज माझ्याकडे प्लॅनेरिया उपलब्ध होऊ शकला नाही का, तर पावसाळ्याचे दिवस नाही, पावसाळ्यांमध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्लॅनेरिया हमखास उपलब्ध होतो. तर तो तुम्ही दाखवा, कट करून दाखवा, एका प्लॅनेरियाचे अनेक तुकडे करून दाखवा, प्रत्येक तुकड्यापासून तो नवीन प्लॅनेरिया तयार होईल. ही कन्सेप्ट मुलांना खूप इंटरेस्टिंग वाटेल. रिजनरेशन, तर म्हणजे आता सांगायचं काय, याचं कोरिलेशन आपल्याला खूप म्हणजे एक विनोदाच्या स्वरूपात आपल्याला दाखवता येईल, आणि याच्या मदतीनं आपल्याला मुलांच्या मनामध्ये संशोधन वृत्ती जागी करता येईल. म्हणजे कसं, पहा, पालसुद्धा मर्यादित स्वरूपात रिजनरेशन करू शकते. शेपटी तोडली, पाल शेपटी नवीन तयार करू शकते. आपल्यामध्ये त्या मर्यादा अजून वाढल्या, आपल्याबाबत मर्यादा अजून वाढल्या. काय वाढल्या, आपल्या जखम फक्त बरी होते पण बोट पूर्णपणे तुटलं तर नव्यानं तयार होऊ शकतं. बोटाला जखम झाली, कापलं तर ती जखम बरी होणं म्हणजे रिजनरेशन, रिजनरेशनच आहे. पण पूर्णपणे नवीन प्राणी किंवा नवीन अवयव मात्र तयार होऊ शकत नाही. आपल्या पुराण कथांमध्ये मात्र ते तसं दाखवलं जायचं, रावणाच्या बाबत वगैरे. मी बऱ्याच वेळा ही कन्सेप्ट मुलांना समजावून सांगणार की जेणेकरून त्यांची संशोधन वृत्ती जागी होईल. रावणाला होतं, पालीला काही स्वरूपात आहे, आपण काय पाप केलंय, मग आपण काय पाप केलंय हे सांगितलं तर मूल कदा ते विद्यार्थी कदाचित ते शोध घ्यायचा प्रयत्न करेल त्याच्या पुढच्या शिक्षणामध्ये. प्लॅनेरियाच्या बाबत तो एक्सपेरिमेंट केला त्यानं, आपण त्याला तो दाखवला, अरे प्लॅनेरिया पूर्णपणे त्याच्यासारखं नवीन रिजनरेशन करतोय, मग आपल्यामध्ये अशी काय कमतरता आहे. हा जर तो विद्यार्थी जीवशास्त्रामध्ये संशोधन करायला गेला तर तो याचा शोध घ्यायचा प्रयत्न करेल, याच्यावरती रिसर्च कर. म्हणून आपण मुलांना ह्या कन्सेप्ट समजावून सांगताना रिसर्चची, संशोधनाची वृत्ती जागी कशी होईल हे मला अजून एक सवय आहे. पुराण कथांचं जोड विज्ञाना देण्याची मला एक खूप छान पहा, मी थोडंसं विषयांतर केलं तर चालेल. आपण आणि यामध्ये मी कुठल्याही धर्माचं मी हे करत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे वापरू. असो मी इकडनंच बोलतो. आपण शंकराचं फोटोमध्ये अर्ध शरीर स्त्रीचं आणि अर्ध शरीर पुरुषाचं दाखवतो, अर्ध नारी नटेश्वर. तर मी विचार करताना, मी 11वीला मुलांना हे एक्स वाय क्रोमोझोम ही कन्सेप्ट शिकवताना मला अचानक ते लक्षात आलं की तर शंकराचं अर्ध शरीर श्री, आपल्या पुराण कथांप्रमाणे पृथ्वीवरचा पहिला पुरुष म्हणजे शंकर का, असं कदाचित ते थोडंसं चुकीचंही असेल, परंतु ते का दाखवलं जातं. तर मला असं वाटतं की त्यातनं त्यांना हा मेसेज द्यायचा असेल की प्रत्येक पुरुषाच्या शरीरामध्ये
एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम असतं. एक्स क्रोमोझोम हे स्त्रीत्वासाठी असतं आणि वाय क्रोमोझोम हे पुरुषत्वासाठी असतं. म्हणून शंकराचं डिपिक्शन करताना अर्धनारी नटेश्वराच्या स्वरूपात करतात. किंवा भारतीय परंपरेमध्ये पहा, विज्ञानाचं अध्यात्म म्हणजे कदाचित भारतीय परंपरेला हा मेसेज द्यायचा असेल, त्याचं हे विज्ञान आहे. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीला नारीला शक्तीचं स्वरूप म्हटलेलं आहे. आता आपल्या शरीराला ऊर्जा कुठून मिळते? प्रत्येक पेशीला ऊर्जा कुठून मिळते? मायटोकॉन्ड्रिया. प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जा तयार करण्याचं काम कोण करत आहे? मायटोकॉन्ड्रिया. आणि इंटरेस्टिंग असं आहे, प्रत्येक पुरुषाच्या शरीरामध्ये असलेली मायटोकॉन्ड्रिया ही त्याला फक्त आईकडनं आलेली आहे, वडिलांकडनं आलेली नाही. मायटोकॉन्ड्रिया द सेल ऑर्गॅनेल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ द एनर्जी कम्स ओनली फ्रॉम मदर, नॉट फ्रॉम फादर. दिस इज द फॅक्ट. वडिलांकडनं पहा, तुम्ही जर बारकाईनं फलनाचा अभ्यास केला, स्त्री पेशी एग सेल त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात आणि मेल गॅमेट स्पर्मचं फक्त हेड की ज्याच्यामध्ये क्रोमोझोम्स असतात फक्त तेच जातं, पुढच्या भागामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात तो भाग जातच नाही. सो मायटोकॉन्ड्रिया इन केस ऑफ ऑल द ॲनिमल्स हु हॅव मेल्स अँड फिमेल्स सेपरेट, मायटोकॉन्ड्रिया आर डिराइव्ड फ्रॉम ओनली फ्रॉम मेल्स, नॉट सॉरी ओनली फॉर फिमेल्स अँड नॉट फ्रॉम मेल्स. आणि कदाचित आपल्या भारतीय परंपरेतनं हाच मेसेज द्यायचा आहे, नारीला शक्तीचं स्वरूप म्हटलेलं जे आहे ते या कारणानं. ऋतुचक्राविषयी सुद्धा आपल्याला समाज जागृती करता येईल. पुन्हा इथे धर्माचा प्रश्न उपस्थित होतो. मला कुठल्याही धर्माचं देणं घेणं नाही. ऋतुचक्रामध्ये अजूनही अनेक महाराष्ट्रातल्याही आदिवासी भागांमध्ये त्या काळामध्ये राहण्यासाठी गावात सार्वजनिक पातळीवरती वेगवेगळी ठिकाणं आहेत. त्या काळामध्ये स्त्रीला त्या घरात जाऊन राहावं लागतं आणि ते घर पूर्णपणे अस्वच्छ असतं. आदिवासी पाड्यांमध्ये ही परंपरा आहे. आणि मग तिथे सोयी नसतात व्यवस्थित आणि त्यातनं वेगवेगळे आजार उपस्थित होतात. पूर्वीच्या काळी स्वच्छताच्या सोयी नव्हत्या, पूर्वीच्या काळी नॅपकिन्स नव्हते. आता मात्र हे सगळं उपलब्ध आहे. आता सगळं सर्व स्वच्छता आपण बाळगू शकतो. फक्त एक आहे की त्या काळामध्ये स्त्रीला त्रास बऱ्यापैकी होत असतो. कदाचित तिला आराम मिळावा म्हणून वेगळं राहणं इट्स ओके, परंतु अस्वच्छतेच्या कारणामुळं तिला वेगळं राहायला लावणं हे मात्र अन्यायकारक आहे. हा मेसेज हा भाग शिकवताना देणं मला संयुक्तिक वाटतं. चालेल हा भाग एवढा की याच्याविषयी जास्त एक्सप्लेनेशन पाहिजे. हे ॲनिमेशन वगैरे मी एवी टी व्ही तुम्हाला देणारच आहे, तुम्ही ते नंतर पाहू शकता. पडत हां, सरोगेट ही एक नव्यानं कन्सेप्ट आलेली आहे. सरोगेट मदर म्हणजे नेमकं काय? तर तुम्हाला सर्वांना आजकाल टेस्ट ट्यूब बेबी ही कन्सेप्ट माहिती आहे. परीक्षा नळीमध्ये फलन घडून आणायचं, परंतु काही स्त्रियांमध्ये तिची गर्भपिशवीच त्या भ्रूणाच्या वाढीसाठी योग्य नसते. तिच्या शरीरामध्ये तिच्या स्वतःच्या अंडपेशी व्यवस्थित तयार होतात, यजमानांचे शुक्राणू व्यवस्थित तयार होतात, परंतु केवळ गर्भपिशवी व्यवस्थित नसल्यामुळं स्वतःचं असं अपत्य तयार होऊ शकत नाही. आणि मग अशा प्रकारची व्याधी असणाऱ्या स्त्री पुरुषांच्या बाबत, नवरा बायकोंच्या बाबत
आधुनिक विज्ञानानं ही गिफ्ट दिलेली आहे ती म्हणजे सरोगेट मदर. समजा फॉर एक्झाम्पल मी कायम म्हणजे म्हणजे प्रजनन संस्थेचं शिक्षण असो किंवा हे क्रोमोझोम सेल डिव्हिजन वगैरे हे मी कायम माझं स्वतःचं उदाहरण देतो. समजा माझी वाढ माझ्या आईच्या पोटामध्ये होत असताना असं दिलं तर मुलांना मुलांचं गांभीर्य वाढतं, मुलंही आपल्या स्वतःच्या बाबत ते इमॅजिन करू शकतात. समजा इमॅजिन की माझ्या पत्नीचं गर्भाशय रोपणक्षम नाही आहे, मला मी शुक्राणू व्यवस्थित तयार करतो आहे, माझ्या पत्नीच्या शरीरामध्ये अंडपेशी व्यवस्थित तयार होत आहेत, परंतु जसं प्रत्येक स्त्रीला स्वतःचं असं अपत्य असणं अपेक्षित एक खूप स्ट्रॉंग अर्ज असतो, केवळ गर्भाशय रोपणक्षम नसल्यामुळं जर ती अडचण होत असेल तर याला विज्ञानानं काय दिली आहे गिफ्ट? माझं स्पर्म वापरायचं, माझ्या पत्नीचं अंडपेशी एक सेल वापरायची, टेस्ट्यूब बेबी टेक्निकनं ते फर्टिलायझेशन घडवून आणायचं आणि दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये ते रोपण करायचं. जीन्स आमच्या दोघांचेच असणार आहेत, जीन्स आमच्या दोघांचेच असणार आहेत, फक्त त्या गर्भाच्या वाढीसाठी लागणारं वातावरण आणि अन्न देण्याचं काम दुसरी स्त्री करणार असते. तर ही जी दुसरी स्त्री या पिक्चरमध्ये येते तिला आपण भाडोत्री आई म्हणतो, उर्फ सरोगेट मदर म्हणतो. आणि हे एक विज्ञानाचं मातृत्वासाठीचं एक अत्यंत चांगलं वरदान आहे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त यामध्ये जुन्याही पुस्तकांमध्ये सायमिस ट्विन मोनो दुष्परिणाम. येस 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 एक्झॅक्टली. गुजरातमध्ये आनंद नावाची जी सिटी आहे ती पूर्णपणे याच्यासाठी बदनाम. पहा योगायोग मी आनंद मध्ये एक महिना राहून आलो, मला माहितीच नाही. आनंद मध्ये सर खूप जागेवरती, कारण पूर्ण वर्ल्ड मध्ये लोक तिथं स्वस्त हे होत आहे, म्हणजे खर्च कमी होतो म्हणून तिथे येतात. दुसरं फिल्म सिटी मध्ये लोकांच्याकडे पैसा येत, आज कित्येक लोकांनी नाही. इथे आता पूर्णपणे नैतिकता आहे आणि या सगळ्या कन्सेप्ट नव्यानंच आल्यामुळं कायदेविषयक अनेक क्लिष्टता आहेत. अजून कायदे नेमके कसे करायचे काय याच्याविषयी संभ्रम आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला की लोक नैतिकता सोडतायत, लोक नैतिकता सोडतायत पूर्णपणे. म्हणजे अपत्य तर माझं पाहिजे, परंतु माझ्या पत्नीच्या पोटामध्ये गर्भाशयामध्ये मात्र त्याची वाढ नको, त्या आईलाही ते. आता हा पूर्णपणे वैयक्तिक विचार आहे, इट डिपेंड्स. याला म्हणजे जसा वेळ बदलेल तसे कायद्यांमध्ये बदल होतोय. दुसरी बाजू अगदी बरोबर. आता हे कसं झालं माहिती आहे का? म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणताना म्हणतो की एखाद्या अशिक्षिताला शिकवणं सोपं, पण शिकणाऱ्याला परत अजून शिकवणं ह्या नैतिकतेच्या गोष्टी म्हणजे हे खूप अवघड. सुदैवानं म्हणजे हे पण आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता म्हणजे डाटा पॅक खूप स्वस्त झालेले आहेत आणि यूट्यूबवरती खूप छान व्हिडिओ क्लिप्स या संदर्भात उपलब्ध आहेत. अगदी लिटरली पार्च्युरिशनच्या म्हणजेच प्रसव काळाच्या सुद्धा व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत. मला काय म्हणायचं याच्यावरती, बऱ्याच वेळा बघितलं पण खूप वेळा वेगवेगळी माहिती दिली जाते त्याच्यात. हा आता हे काय माहिती आहे, अगदी आता मी माझ्याबाबतचा अनुभव तुम्हाला सांगतो. मी कालसुद्धा दिवसभर मला जसा वेळ मिळेल तसा आजच्या कन्सेप्टसाठी व्हिडिओ शोधत होतो मी. हे आपल्याला समजलं पाहिजे की नेमका माझ्या उपयोगासाठीचा व्हिडिओ कोणता, आणि याला मात्र वेळ दिल्याशिवाय गत्यंतर नाही, याला वेळ देणं गरजेचं आहे. हे सर माझ्याकडे जवळजवळ कमी म्हणजे 1000 तरी व्हिडिओ क्लिप्स इथे असतील आणि त्या डाउनलोड करायला सर मी गेली 15 वर्ष हे व्हिडिओ क्लिप डाउनलोड करतोय, पण मी रात्ररात्र जागायचो मला कोणती व्हिडिओ क्लिप मुलांना सांगायला उपयोगी पडेल. ती व्हिडिओ क्लिप
त्याच्यासाठी अनेक डाउनलोड करावे लागायचे आणि त्या पाहायच्या सगळ्या, त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आणि त्यातली नेमकी कोणती योग्य आहे तीच ठेवायची, बाकीचं डिलीट करून टाकायची, हे शोधणं गरजेचं आहे. आणि ज्याला ही आवड आहे ते करतो. ही कन्सेप्ट ठीक आहे, पुढे गेलं तर चालेल. प्राण्यांचं वर्गीकरण, हा त्यात काही असं वेगळं काही नाही. सांगतो ना तू थोडस पुढे, ते त्याच्याकडे जाणारच आहोत आपण. थोडस नाही, पर्यावरणाचं काही नाही. एक मायक्रोबायोलॉजी आणि जैवतंत्रज्ञान हे दोन वरती घेतो मी. प्राण्यांचं वर्गीकरण शिकवताना आपल्याला या दोन्ही पद्धतींमध्ये नेमका फरक काय आहे हे मुलांना समजावून सांगायचं. ही जुनी पारंपरिक पद्धत आहे तुमच्यासमोर डिस्प्ले केलेली. त्या पुस्तकातला तो चार्ट मी कॉपी करून डिस्प्ले केला आहे. यामध्ये समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू हे हा मूळ घटक आधारभूत धरून हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. अगदी परवाचं मी एक उदाहरण देतो तुम्हाला. एम एस सी बी एड झालेला एक कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला आलेला, कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटमध्ये नेमका फरक काय हा प्रश्न विचारला, तर सांगितलं की स्पायनल कॉर्ड असलेले प्राणी म्हणजे कॉर्डेट आणि स्पायनल कॉर्ड नसलेले प्राणी म्हणजे नॉन कॉर्डेट. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे काही अंशी बरोबर आहे. मूळ फरक हा कशावरती आधारित आहे? नोटोकॉर्ड उर्फ पृष्ठरज्जूवर आधारित आहे. पृष्ठरज्जू असलेले प्राणी म्हणजे कॉर्डेट आणि पृष्ठरज्जू नसलेले प्राणी म्हणजे नॉन कॉर्डेट. आता योगायोगानं काय झालं आहे? पृष्ठरज्जू नावाचा भाग, नावाचा अवयव आपल्या शरीरामध्ये आपल्या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये असतो. नंतर त्याची जागा व्हर्टेब्रल कॉलम घेतो, उर्फ पाठीचा कणा घेतो. हा महत्त्वाचा फरक तुम्ही सगळेजण लक्षात घ्या. आपण सर्वजण व्हर्टिब्रेटही आहोत आणि कॉर्डेटही आहोत. तो तसा मुद्दा मी पुस्तकामध्ये कुठेतरी दिलेलं आहे ते वाक्य. ऑल व्हर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट व्हर्टिब्रेट्स. काय ते स्टेटमेंट? ऑल व्हर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट व्हर्टिब्रेट. उदाहरणार्थ हे युरोकॉर्डेटा आणि सेफेलोकॉर्डेटा नोटोकॉर्ड असतो आणि त्यांच्या शरीरामध्ये तो नोटोकॉर्ड शेवटपर्यंत राहतो किंवा त्यांच्या वाढीच्या काही काळा शरीराच्या काही भागामध्ये तरी असतो. उदाहरणार्थ युरोकॉर्डेटा शेपटीमध्ये असतो, सेफेलोकॉर्डेटा अगदी अँटेरियर एंड टू पोस्टेरियर एंड नोटोकॉर्ड असतो आणि तो प्राणी मरेपर्यंत त्याच्या शरीरामध्ये तो नोटोकॉर्ड असतो. त्याची जागा व्हर्टेब्रल कॉलम घेत नाही. हे विशेषतः नॉन बायोलॉजी म्हणजे बी एस सी फिजिक्स, बी एस सी केमिस्ट्री झालेल्या शिक्षकांनी हे मुद्दे लक्षात घ्या. आपल्याला हे मुद्दे या पद्धतीनं शिकवायचे. त्यानंतर हे सध्या प्रचलित असलेलं वर्गीकरण. हे रचनात्मक संघटन, सममिती, आद्यस्तर, देहगुहा, खंडीभवन असे वेगवेगळे आधारभूत मुद्दे लक्षात घेऊन हे वर्गीकरण केलेलं आहे. ठीक आहे, पुढे गेलं तर चालेल. बॉडी कॅव्हिटी, देहगुहा म्हणजे बॉडी कॅव्हिटी उर्फ सिलोम. तर काही प्राणी असे आहेत की त्यांना देहगुहा अजिबात नसते. आता आपली देहगुहा म्हणजे काय हे सगळ्यात महत्त्वाचं.
आपलं शरीर आणि जे आता समजा मी ही कन्सेप्ट समजावून सांगताना नृसिंह आणि हिरण्यकश्यपूचं उदाहरण घेतो. पोट फाडल्यानंतर आतमध्ये अवयव दिसतात, बरोबर आहे? ते आतले अवयव आणि हे बाहेरचं आवरण यांच्यामध्ये असलेली जागा म्हणजे आपली देहगुहा. आपल्या देहगुहेमध्ये सगळे अवयव ठेवलेले आहेत. बायपास सर्जरी करताना हे ब्रेक केलं जातं आणि मग आपली थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजेच ही उरो भागातली देहगुहा ओपन केली जाते. आणि मग त्या देहगुहेमध्ये कोणकोणते अवयव असतात? हृदय असतं, फुफ्फुसं असतात, ही अन्ननलिका असते, वगैरे वगैरे. ठीक आहे. तर काही प्राणी हे देहगुहा नसलेले असतात, देहगुहाच नसते. काही प्राणी खोटी देहगुहा असलेले असतात, तर काही प्राणी सत्य देहगुहा असलेले असतात. आता नेमका फरक काय हे समजावून सांगतो. याला थोडासा वेळ लागेल. इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. आपल्याबाबत उदाहरण देतो. फर्टिलायझेशन होतं, मेल गॅमेट फिमेल गॅमेट दोन्ही युनाईट होतात, म्हणजे शुक्राणू आणि अंडपेशी दोन्ही एकमेकांबरोबर फलित होतात आणि झायगोट उर्फ युग्मनज तयार होतो. बरोबर, युग्मनजच ना, बरोबर. आणि मग त्याचं विभाजन व्हायला सुरुवात होते आणि एक पेशींचा गोळा तयार होतो. पहा, व्यवस्थित समजावून घ्या. नाही समजलं तर मी परत समजावून सांगेल. परंतु या कन्सेप्ट पहिल्यांदा आपल्याला समजणं गरजेचं आहे, तरच आपण ते मुलांना समजावून सांगू शकू. आता पहा, कुठपर्यंत पोहोचलो आपण? पेशींचा गोळा तयार होतो. मग त्या पेशींच्या गोळ्यामध्ये, तर हे सगळं कुठे? आईच्या पोटामध्ये, बरोबर. मग त्या पेशीच्या गोळ्यामध्ये आईच्या गर्भाशयात तयार होणारा स्त्राव तो त्या पेशीच्या गोळ्यामध्ये सिक्रीट होतो, पेशीच्या गोळ्यामध्ये जायला लागतो. आणि मग त्याचं आतमध्ये जाण्याचं प्रमाण आणि पेशी विभाजनाचं प्रमाण व्यस्त असतं. त्या स्त्रावाचं त्या पेशीच्या गोळ्यामध्ये जाण्याचं प्रमाण जास्त असतं पेशी विभाजनाच्या पेक्षा. त्यामुळं काय होतं? हळूहळू त्या पेशीच्या गोळ्यामध्ये एक कॅव्हिटी तयार होते आणि काही पेशी एका बाजूला लोटल्या जातात. ठीक आहे. आणि मग एक इमॅजिन करा, आता एक पूर्णपणे गोल चेंडू, आतमध्ये एक छोटा चेंडू त्याच्या आतमध्ये आणि उरलेली जागा पाण्यानं भरलेली आहे. इमॅजिन करवत आहे, एक मोठा चेंडू आहे, त्याच्यामध्ये एक छोटा चेंडू आहे आणि उरलेली जागा पाण्यानं भरलेली आहे. अशा अवस्थेत ते भ्रूण पोहोचतं. तो आतला जो छोटा चेंडू असतो तोही पेशींपासूनच तयार झालेला आहे. पहा, समजतंय का? बरोबर. आता त्या आतला जो छोटा चेंडू असतो त्याच्यापासूनच गर्भ तयार होणार असतो प्रत्यक्षात, त्याच्यापासूनच आपली वाढ होणार असते. मग त्या ज्या पेशी असतात त्या पेशी, त्या आतल्या छोट्या चेंडूमध्ये असणाऱ्या पेशी स्वतःला काही विशिष्ट प्रकारची हालचाल करतात त्या पेशी आणि स्वतःला तीन स्तरांमध्ये अरेंज करून घेतात. किती स्तरांमध्ये? तीन स्तरांमध्ये. बहिर्जनस्तर, अंतर्जनस्तर आणि मध्यस्तर, असे ते तीन स्तर. सगळ्यात पहिल्यांदा तयार होतो, पहा सर, व्यवस्थित समजावून घ्या. हे म्हणजे हे इथपर्यंत मुलांना समजावून सांगायचं नाही आहे. वर्गामध्ये एखाद दोन मुलं असतील की त्यांची एवढी तहान असते, त्यांना हे समजावून सांगितलं ठीक आहे. पण अगोदर आपण समजावून घ्या. पहा, मी परत एकदा रिपीट करतो. फलन होतं, झायगोट तयार होतं, पेशी विभाजन होतं, पेशींचा गोळा तयार होतो, हे सगळं आईच्या गर्भपिशवीमध्ये हे तयार हो हे होत असताना आईच्या गर्भपिशवीमध्ये जे काही स्त्राव तयार होतो असतो फूड मटेरियल त्या गर्भासाठीचं, ते त्या गर्भातल्या पेशी शोषून घेतात. त्यामुळं मी मगाशी जी अवस्था सांगितली, चेंडूमध्ये एक छोटा चेंडू आणि उरलेली जागा सगळी त्या स्त्रावानं भरलेली, अशी अवस्था तयार होते. आणि मग त्या छोट्या चेंडूमध्ये असलेल्या सगळ्या पेशी हळूहळू मूवमेंट करून, हालचाल करून, स्वतःला किती लेअरमध्ये अरेंज करून घेतात? तीन लेअरमध्ये. सगळ्यात पहिला लेअर जो तयार होतो तो असतो अंतर्जनस्तर, त्याला एंडोडर्म म्हणतात.
मग दुसरा तयार होतो तो एक्टोडर्म बहिर्जनन स्तर, आणि मग तिसरा तर स्तर तयार होतो तो असतो मध्यस्तर. पहा असं अशोकराव एक मिनिट या पुढे. वरती एक हात ठेवा, खाली एक हात ठेवा, असं असं पहा. सरांचा वरचा हात म्हणजे बहिर्जनन स्तर, सरांचा खालचा हात म्हणजे आंतरजनन स्तर, आणि माझे दोन्ही हात माझे वेगळे नाही आहेत. आत्ता इमॅजिन करा, फक्त एकच आहे माझं पूर्णपणे, अगदी फेविक्विकनं चिटकवलेलं आहे, ठीक आहे. आणि तो मधला स्तर म्हणजे मध्यस्तर. आता हे असं सेपरेट होतं, मध्यस्तर स्प्लिट होतो. मध्यस्तरामध्ये असलेल्या पेशी विभाजित होतात आणि तो असा स्प्लिट होतो. मध्यस्तराचे दोन लेअर्स तयार होतात, एक लेअर सरांच्या म्हणजे बहिर्जननस्तराबरोबर आणि दुसरा लेअर अंतर्जननस्तराबरोबर, आणि मध्ये कॅव्हिटी तयार होते. या पद्धतीनं तयार झालेली कॅव्हिटी म्हणजे ट्रू सिलोम, खरा सिलोम, सत्य देहगुहा. या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं तयार झालेली जर गुहा असेल तर ती गुहा ही खोटी देहगुहा. येस, थँक्यू. मुद्दा लक्षात आला? हे आज तुम्ही परत घरी जाऊन आठवा, हे मुलांना समजावून सांगणं गरजेचं आहे, तर मुलांना बायोलॉजी व्यवस्थित समजेल. फलन होतं, युग्मनच तयार होतो, पेशी विभाजन होऊन पेशींचा गोळा, त्याला वेगळ्या अवस्था आहेत, ते झा मोरूला ब्लास्टूला वगैरे ते सगळं, आणि मग ते हे जे आत्ता सांगितलं ते या पद्धतीनं समजावून सांगितलं तर सत्य देह गुहा कशी तयार होते हे मुलांना समजेल. याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं तयार झालेली देहगुहा म्हणजे खोटी देहगुहा, आणि काही प्राण्यांमध्ये देहगुहाच तयार होत नाही, ते देहगुहा हीन प्राणी. आलं लक्षात? ठीक. हां, आता ही एक नव्यानं आलेली कन्सेप्ट, मूलपेशी उर्फ स्टेम सेल, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. रोज नवीन नवीन शोध लागत आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याला ठराविक भागांमध्ये शरीराच्या स्टेम सेल्स असतात असं माहिती होतं. सर, कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. पहा, येणारा भविष्यातला काळ हा जैवतंत्रज्ञानाचा असेल. आज महाराष्ट्रामध्ये काही मोजक्या जागी स्टेम सेल बँक आहेत. हे का सांगतोय मी? मुलांना त्यांच्या भविष्यामध्ये, त्यांच्या करिअरमध्ये एक नवीन व्यवसायाची वाट म्हणून सांगतोय, एक त्यांना नवीन व्यवसाय सुरू करता येईल म्हणून सांगतोय. हे लोणावळ्यामध्ये एक स्टेम सेल बँक आहे, पुण्यामध्येही काही ठिकाणी सुरू झाल्यात. तुमच्या आमच्यासारखं एम एस सी झालेला कॅन्डिडेट पी एच डी केली बायोटेक्नॉलॉजीमध्ये आणि स्वतःची लॅब सुरू केली, बँक सुरू केली. आज जगातनं वेगवेगळ्या देशांमध्ये त्याच्या बँकेमध्ये स्वतःच्या स्टेम सेल्स स्टोअर करायला लोक येतात. आता उपयोग काय आहेत? त्याच्या सध्याच्या फॅसिलिटीनुसार त्याच्या बँकमध्ये, त्याच्या लॅबमध्ये फक्त खुर्च्या तयार करून दिल्या जातात स्टेम सेल्सपासून. काय तयार करून दिल्या जातात? खुर्च्या. आपल्या सर्वांना माहिती आहे, वयोपरत्वे सांध्यांच्या ठिकाणी जे खुर्च्यांचं आवरण असतं ते झिजतं, आणि ते झिजल्यामुळं सांध्यांच्या ठिकाणी वेदना होतात. तर त्या वेदना होऊ नये म्हणून त्या खुर्च्या तयार केल्या जातात. माझ्या स्टेम सेल्सपासून तयार केलेल्या खुर्च्या मला जर इम्प्लांट केल्या तर त्या रिजेक्ट होणार नाहीत, बरोबर. म्हणून मी मग माझ्या लहानपणीच काळजी घ्यायची, माझ्या स्टेम सेल्स तिकडे ठेवून द्यायच्या बँकेमध्ये, त्याचं काही भाडं असेल, चार्जेस असतील ते त्याला द्यायचे. मग समजा भविष्यात माझ्या खुर्च्या खराब झाल्या,
मला खुर्च्या तयार करून द्या, त्याचे काही चार्जेस असतील ते त्याला द्यायचे, परंतु येणाऱ्या काळामध्ये ते आज महाग आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये मात्र ते अफोर्डेबल नक्कीच असेल. याच्या व्यतिरिक्त सायंटिस्टनं लॅबमध्ये एक मिनिएचर हार्टसुद्धा तयार केलेलं आहे. आज जसे गाड्यांच्या स्पेअर पार्टची दुकानं आहेत, तशी काही 10-12 वर्षानंतर जास्त उशिरा नाही, एक 15 वर्षाच्या आसपास आपल्याला पुण्यातल्या काही भागांमध्ये आमच्याकडे हृदय तयार करून मिळेल. आणि ही मुलं आपल्याला घडवायची या, आणि भारतामध्ये हे तंत्रज्ञान खूप स्वस्त उपलब्ध होऊ शकेल. जसं मगाशी सरांनी सांगितलं, आनंद नावाचं शहर हे सरोगेट मदर आणि IVF-साठी हब आहे, जगातलं हब आहे, स्वस्त उपलब्ध आहे सगळं. तसं भारतामध्ये आपण आजही भारतात पहा, जसं हे सध्या ट्रम्पनं ते मेडिकल ट्रान्सक्रिप्शनच्या व्यवसायावरती हे आणले, परंतु आता त्यांनाही ते बंद का, भारतामध्येच मेडिकल ट्रान्सक्रिप्शनचा व्यवसाय चांगला चालेल का? तर भारतामध्ये राहणीमानाचा खर्चच कमी आहे, त्यामुळं पगार कमी दिले तरी लोक कामाला मिळतात. त्यामुळं मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट ही कन्सेप्ट काय माहिती आहे का? आपल्याकडे डॉक्टरविषयीचे नियम खूप शिथिल आहेत, काहीच नियम नाही आहेत आपल्याकडे, परंतु तिकडे त्या देशांमध्ये प्रत्येक पेशंटचं डिटेल्ड रेकॉर्ड मेंटेन करावं लागतं, आणि ते रेकॉर्ड त्या पेशंटनं, जसं आपल्याकडे हेल्पलाईन देतो की नाही आपण कंपन्यांच्या वेगळ्या, प्रत्येक डॉक्टरची हेल्पलाईन असते, त्या हेल्पलाईनला फोन करायचा आणि माझं मेडिकलचं रेकॉर्ड द्या आत्तापर्यंतचं, मग ते रेकॉर्ड देण्याची जबाबदारी त्यांनी वेगळ्या कंपन्यांना दिलेली असते, मग त्या कंपन्या मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट एम्प्लॉय करतात, ते मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट त्या हेल्पलाईनला फोन केला आपण त्या डॉक्टरच्या की तो मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट बोलत असतो आपल्याशी, मग तो आपल्याला आपलं मेडिकलचं रेकॉर्ड देतो. हे मेडिकलचं रेकॉर्ड मेंटेन करणं आणि त्या पेशंटला पाहिजे त्यावेळी उपलब्ध करून देणं हे कायद्यानं त्या देशांमध्ये बंधनकारक आहे, परंतु त्या देशांमधले नेटिव्ह लोक मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट म्हणून काम करताना प्रचंड पगार मागतात. आपल्या देशामध्ये मात्र ते स्वस्त उपलब्ध आहे, म्हणून भारतामध्ये मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्टचा व्यवसाय हा खूप चांगला चालतो. तशाच पद्धतीनं भविष्यात येऊ घातणाऱ्या या कन्सेप्ट खूप चांगल्या चालू शकतील, तर आपण आपल्या मुलांना या पद्धतीनं तयार केलं तर ती मुलं त्या विषयाचा आवडीनं अभ्यास करू शकतील. याच्याविषयी खूप छान जागृती समाजामध्ये झालेली आहे. अगदी रिसेंट सकाळची बातमी मी वाचली, कुठेतरी अपघात झाला, नवरा बायको दोघेही प्रवास करत होते, काहीतरी अमर नावाची व्यक्ती त्या अपघातामध्ये गेली, त्याच्या पत्नीनं लगेच निर्णय घेतला आणि आपल्या नवऱ्याचे अवयव दान केले. अतिशय छान जागृती तयार झालेली आहे समाजामध्ये, अजूनही आपण त्यास वाढीत घालू शकतो. योगायोग असा या ही कन्सेप्ट वाचत असताना मलाही वाटलं, आपण नुसतं ही कन्सेप्ट तयार करून उपयोग काय, आपणही काहीतरी केलं पाहिजे. तर मीही तुम्हाला सर्वांना सांगतो, नॅशनल ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ऑथॉरिटी उर्फ नोटा नावाची एक वेबसाईट आहे सरकारची, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, नॅशनल ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ऑथॉरिटी नोटा, त्या वेबसाईटवरती जाऊन आपण आपल्या देहदानाविषयीचा फॉर्म भरू शकतो. तो फॉर्म भरल्यानंतर आपल्याला ते एक आयकार्ड पाठवतात, तुम्ही तुमचे कोणते अवयव देऊ इच्छिता ते त्याच्यामध्ये आपल्याला मेन्शन करता येतं. तर याच्याविषयी जागृती कोणत्या दृष्टिकोनात वाढवायची तो दृष्टिकोन समजावून घ्या. मरण हे प्रत्येकाला आहे, मेल्यानंतर त्या मृत शरीराची विल्हेवाट लावण्याची जी पद्धत आहे ती पद्धत मात्र पर्यावरण स्नेही नाही, कोणतीही पद्धत पर्यावरण स्नेही
नाही. मग दहन असेल, मी परत एकदा माफी मागतो, यामध्ये कोणत्याही धर्माचा अवमान करण्याचा उद्देश नाही. दहन असेल, पर्यावरणाचा ऱ्हास होतोच, बरोबर. त्याच्याऐवजी जर आपण देहदान केलं तर दोन फायदे होऊ शकतील. एक तर त्या देहाचा वापर संशोधनासाठी होऊ शकेल, अन्यथा तर जर त्या डेड बॉडीतील अवयव चांगले असतील तर त्याचा वापर कुणाचे प्राण वाचवण्यासाठी होऊ शकतील. हाही मेसेज आपल्याला या मुद्द्याच्या संदर्भात देणं महत्त्वाचं मला वाटतं. हो 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 कोणतं कोणतं हॉस्पिटल आहे? ससून हॉस्पिटलमध्ये, करेक्ट. हां, अगदी अगदी, येस येस, व्हेरी गुड, करेक्ट, छान. त्यानंतर मानवी आरोग्यात जैवतंत्रज्ञान यामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत, लसी आणि खाद्य लसी. आता लसीकरण ही कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे. लहानपणी बाळांना लसी टोचणं हे बऱ्यापैकी वेदनादायी काम आहे, मुलांना इंजेक्शन्स द्यावे लागतात. तर आजकाल संशोधनाच्या मदतीनं अन्न पदार्थांमधनंच लसी देता येतील का याची चाचपणी केली जाते, आणि प्रयोगशाळेच्या लेवलवरती काही खाद्यलसी तयारही केलेल्या आहेत. खाद्यपदार्थ काही, उदाहरणार्थ बटाटे आणि केळी, याच्यामध्ये जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं जीन ट्रान्सफर करून त्या लसी त्या अन्नपदार्थांमध्येच तयार होतील अशा पद्धतीनं ते अन्नपदार्थ तयार केलेले आहेत. हे प्राथमिक स्वरूपाचं संशोधन आहे, भविष्यामध्ये ते वाईड स्प्रेड होऊ शकेल. त्यानंतर रोगोपचारांमध्ये जैवतंत्रज्ञानाचं महत्त्व. त्यानंतर इंटरफेरॉन, जनुकीय उपचार, क्लोनिंग, प्रजननात्मक आणि उपचारात्मक, आणि DNA फिंगरप्रिंटिंग अशानं नव्यानंच इंट्रोड्यूस केलेल्या कन्सेप्ट्स या चॅप्टरमध्ये आहेत. यामध्ये रोगोपचाराबाबत जनुकीय उपचार किंवा बायोटेक्नॉलॉजीचा वापर आपण करू शकतो, तोच पॉईंट जनुकीय उपचारामध्ये रिपीट थोडासा झालेला आहे. त्यानंतर इंटरफेरॉन म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारची प्रथिनं तयार होतात इंटरफेरॉन नावाची, आणि ती प्रथिनं वेगवेगळ्या रोगजंतूंना मारक असतात. तर हे इंटरफेरॉन्स जर तयार नाही होऊ शकले शरीरामध्ये नैसर्गिकरित्या, तर जनुकीय तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण ते तयार करून शरीरामध्ये इंजेक्ट करू शकतो. काही व्यक्तींच्या शरीरामध्ये तयार होऊ शकत नाहीत तर ते जनुकीय तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार करून इंजेक्ट करणं हा मुद्दा इथे सांगायचा आहे. त्यानंतर क्लोनिंग म्हणजे प्रजननात्मक आणि उपचारात्मक. आता प्रजननात्मक क्लोनिंग म्हणजे हे सगळ्यांना माहिती, आपण क्लोन तयार करतो. आता उपचारात्मक पद्धतीमध्ये काय? प्रजननात्मक क्लोनिंग म्हणजे थोडक्यात आपण जे कायम नेहमीचं फेमस उदाहरण डॉली मेंढी, त्या पद्धतीचं क्लोनिंग म्हणजे हे प्रजननात्मक क्लोनिंग झालं. आणि उपचारात्मक क्लोनिंगमध्ये जीन क्लोनिंग, जनुकाचं क्लोनिंग केलं जातं आणि त्याचा तिथे अंतर्भाव केलेला आहे त्या पद्धतीमध्ये. यानंतर DNA फिंगरप्रिंटिंग, याच्याविषयी मगाशी मी अगदी सुरुवातीला DNA धाग्याचा थोडासा भाग दाखवला होता, त्यामध्ये TA हे त्याला टाटा बॉक्स म्हणतात, हां, टाटा बाइंडिंग प्रोटीन. तशाच पद्धतीचे काही भाग आपल्या प्रत्येकाच्या DNA असतात आणि हे विशिष्ट असतात. म्हणजे हे काही भाग माझ्या जनुकामध्ये जे असतील त्यातला काही भाग माझ्या मुलामध्ये जाईल, माझ्या पत्नीच्या जनुकामध्ये तिचा विशिष्ट असा भाग असेल त्यातला काही भाग मुलामध्ये असेल, बरोबर.
आणि मग त्याच्या त्या विशिष्ट, म्हणजे आता समजा माझा मुलगा हरवला आणि किंवा तो समजा दिल्लीला कोणाला तरी सापडला, आजकाल आपण पाहतो मुलांना किडनॅप करून भीक मागायला लावणं वगैरे प्रकार होतात, समजा योगायोगानं माझा मुलगा हरवला, दिल्लीला पळून नेलं, तिथे त्याला ते काम करायला भाग पाडलं आणि योगायोगानं तपास लागला की तो दिल्लीला आहे, मग कायदेशीर बाबी उपस्थित झाल्या, तिथली लोकं म्हणतात नाही हा मुलगा आमचाच आहे, मी म्हणतोय नाही हा मुलगा माझा आहे, मग हा तिढा सोडवायचा कसा? तर तिथे काय मदतीला येते? जनू हे DNA फिंगरप्रिंटिंग मदतीला येते. त्या डिस्प्युटेड चाइल्डचं DNA सॅम्पल घ्या, डिस्प्युटेड पॅरेंटचं DNA सॅम्पल घ्या, इलेक्ट्रोफोरेसिस नावाचं तंत्रज्ञान आहे, त्याच्या मदतीनं त्याचं अॅनालिसिस करा आणि कंपॅरिझन करा. हा, कंपॅरिझन करा तर बरोबर 50% तो भाग हा त्याच्या पॅरेंटच्या DNAशी साम्य दाखवेल आणि मग त्याच्यानं सिद्ध होईल की नेमकं हे कुणाचं आहे. किंवा आत्ता रिसेंट घटना, इराणमध्ये काही आपले भारतीय मेले, त्यांच्या डेड बॉडीज पुरलेल्या होत्या तिथे, अनेक दिवसांनंतर त्या डेड बॉडीज रिट्रीव केल्या आणि इकडे आणल्या, मग ते नेमकी डेड बॉडी कुणाची हे कसं सिद्ध केलं? तर हे DNA फिंगरप्रिंटिंगच्या टेक्निकनं सिद्ध केलं आणि मग त्यांच्या नातेवाईकांकडे त्या डेड बॉडीज सुपूर्द केल्या. तर अशा पद्धतीनं या DNA फिंगरप्रिंटिंगचाही समावेश आपल्या या सिलॅबसमध्ये केलेला आहे. असं मला वाटतं ज्या नव्या कन्सेप्ट इंट्रोड्यूस केल्या त्याच्यावरतीच मी भर दिला. होप दॅट मी माझ्या परीनं एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे, समजलं असेल काही जणांना तरी. धन्यवाद सर्वांनी शांततेनं ऐकून घेतलं, पुन्हा पुन्हा धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.